झालेला आहे. कारण एकूण नोंदणीमध्ये असलेला पुरुषांचा सहभाग आणि आज प्रथम सत्रामध्ये डॉक्टर फाळके सरांची आपल्याला लाभलेले मार्गदर्शन यामुळे खऱ्या अर्थानं या कार्यशाळेची उपयोगिता आपल्या ध्यानात आली असेलच. तेव्हा या कार्यशाळेच्या प्रास्ताविकेसाठी मी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दया पांडे मॅडम यांना आमंत्रित करते. नमस्कार. या शाळेमध्ये या मार्गदर्शनामध्ये लिंगभाव समानतेच्या विषयावर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा फिजिकली आणि मेंटली फिट असल्याशिवाय आपण समाजामध्ये कुठलंही कार्य करू शकत नाही. आणि म्हणूनच हे दोन विषय आम्हाला अतिशय महत्वाचे वाटले. स्त्री पुरुष समानता असावी हा विचार देखील जुना आहे. तसेच स्त्री पुरुष समानता असताना देखील समाजामध्ये प्रत्यक्ष काम करताना आपण जेव्हा संघर्ष करतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते काम करत असताना शैक्षणिक क्षेत्र असो किंवा समाजातलं कुठलंही क्षेत्र असो हे काम करत असताना आपला संघर्ष दुप्पट असतो. तो दुप्पट म्हणजे असा की जे काम करतो त्यासाठी तर कष्ट घ्यावेच लागतात पण स्वतःला स्त्रीपेक्षा माणूस म्हणून स्टँड करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात. आणि म्हणून हे दुहेरी कष्ट सहन करण्यासाठी फिजिकली आणि मेंटली फिटनेस आवश्यक आहे. आणि म्हणूनच कालच्या त्या दोन विषयांचं आपलं प्रयोजन होतं. अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला त्याचं मार्गदर्शन काल प्राप्त झालं. आज आपल्याला जे दोन वक्ते लाभलेले आहेत ते दोन वक्ते देखील अशाच आपापल्या क्षेत्रात अतिशय माननीय आणि सखोल अभ्यासक तसंच तडफदार कार्यकर्ते आहेत. हे अमरावतीकरांना तर बहुश्रुत आहेतच पण इतरांसाठी सुद्धा अतिशय महनीय अशा या व्यक्ती आहेत. डॉक्टर भगवान फाळके सहाय्यक प्राध्यापक स्त्रीवादी केंद्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. स्त्रीवादाविषयी त्यांचं असलेलं सखोल ज्ञान त्यांची अमोघ वाणी याबद्दल आपण सर्व सुपरिचित आहोत. अतिशय उत्तम विषय त्यांनी इथे निवडलाय. खरं म्हणजे लिंगभाव समानता हा अतिशय व्हास्ट मोठा सिलेबस असणारा विषय आहे. त्यापैकी काही विषयांवर सब थीमवर आपण इथे प्रकाश टाकतो आहोत आणि अत्यंत महत्वाचे विषय आपण जाणीवपूर्वक निवडलेले आहेत. काल आपण स्त्रियांचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक हे घेतलं. आज सर आपल्याला शी बोलणार आहेत सौंदर्याचं राजकारण ह्या विषयावर. सध्या आधुनिक काळामध्ये रॅपरला महत्व आहे आतल्या प्रॉडक्टपेक्षा आणि अशा काळामध्ये अजूनही स्त्रीचं वस्तुकरण संपलेलं नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचं वस्तुकरण कसं सुरू आहे आणि समाजातल्या इतर घटकांसोबतच स्त्री स्वतः देखील कशी जबाबदार आहे याविषयी अत्यंत सखोल आणि सघन असं मार्गदर्शन आपल्याला सरांचं लाभणार आहे. आपल्या दुसऱ्या आजच्या वक्त्या आहेत माननीय रजिया सुलतानाजी. अतिशय या मातीतली कार्यकर्ती असं आपण त्यांना म्हणू शकू. स्त्रीवादी अभ्यासक अनेक पुरस्कारांनी त्यांना आजपर्यंत त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. अशा या स्त्रीवादी कार्यकर्त्या ज्या सतत कैदी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया छोटी बालके तसंच किन्नर यांच्यासाठी सतत काम करत असतात. अलीकडे अनेक कायदे LGBTQ आणि स्त्रियांच्या बाबतीत झालेले आहेत. या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही खरोखर समाजामध्ये कसं वास्तव आहे याबद्दल प्रत्यक्ष मातीत काय घडतंय या वास्तवावर त्या आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. काल थोडा वेळेचा अपव्यय होऊ नये किंवा वेळेचे भान राखावं म्हणून आपण थोडासा प्रश्नोत्तरांसाठी वेळ कमी दिला होता पण आज मी सगळ्यांना विनंती करते की आपला प्रश्न त्यांनी एका वाक्यात विचारावा म्हणजे सगळ्यांनाच संधी मिळेल आणि या दोन्ही व्याख्यात्यांशी त्यांचं मार्गदर्शन संपल्यावर आपण संवाद साधू शकता. अतिशय ज्वलंत आणि संवेदनशील असा विषय आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला समाधान याचं आहे की खारीचा वाटा या विषयासंबंधी आम्ही ही कार्यशाळा आयोजित करून उचलू शकलो आणि यासाठी आम्हाला जे काही सगळ्यांचे उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य किंवा सहभाग लाभलेला आहे 50-50% आहे. म्हणजे 50% पुरुष आहेत 50% महिला आहेत. LGBTQ साठी सुद्धा आपण याबद्दल त्यांना सुद्धा गुगल फॉर्म दिले होते पण काही कारणास्तव असतील अजून ते जॉईन झालेले नाहीयेत. पण तरी सुद्धा या सर्वांचा विचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे शैक्षणिक क्षेत्रातले
आपण समाज घडवणारे एक भागीदार म्हणून, आणि म्हणूनच ही कार्यशाळा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मी पुनश्च एकदा या दोन्ही व्याख्यात्यांचं आणि आज उपस्थित असलेल्या सर्व विचारवंत, प्राध्यापक, सहकारी, संशोधक, रिसर्च स्कॉलर्स, विद्यार्थी आणि इतर बंधू भगिनी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद दया मॅडम. माणूसपणाच्या या शोधात खर तर दोघांचाही सहभाग सारख्या तोला मुलाचा आहे. म्हणून या राष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्तानं मला मल्लिका अमरशे यांच्या दोन मुलींची आठवण होते. त्या म्हणतात, एकच कर मित्रा, ह्या लढाईत माझ्या समोर नाही माझ्या बरोबर उभा राहा. खरोखर दोघांच्या सहभागाने आपल्याला हे समानतेचं तत्व आत्मसात करायचं आहे आणि जीवनात आनंदाने ते सामील करून घ्यायचं. आजच्या या वक्त्यांचा परिचय देताना मला विशेष आनंद होतोय. तसा त्यांचा सविस्तर परिचय डॉक्टर दया मॅडम यांनी दिलेलाच आहे. शिवाय यांची दोन पुस्तकं प्रकाशित आहेत, नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि समीक्षा आणि दुसरं पुस्तक आहे आह साळुंखे स्त्री विषय. या पुस्तकाचे ते सहसंपादक आहेत. त्यांच्या विषयाचा आवाका जर लक्षात घेतला तर त्यांच्या समीक्षेचा विस्तार किती मोठा आहे. त्यामुळेच या राष्ट्रीय कार्यशाळेला त्यांचं जे वक्तव्य आहे, त्यांचं जे प्रतिपादन आहे, हे आमच्यासाठी अमूल्य असं ठरणार आहे. तेव्हा आपल्या आपलं मनोगत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर भगवान फाळके सर यांना. धन्यवाद मॅडम. भारतीय महाविद्यालय अमरावती येथील मराठी विभाग आणि समाजशास्त्र विभाग या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडत आहे आणि दुसऱ्या दिवशीच्या या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी बोलण्यासाठी मला निमंत्रित केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वैद्य मॅडम, तसेच मराठी विभाग प्रमुख अलका गायकवाड मॅडम आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दया पांडे मॅडम, तसेच मीता कांबळे मॅडम यांना मी मनपूर्वक आभार मानतो यांचे. तसेच या ठिकाणी बरेच माझा परिचय ज्या पद्धतीनं करून दिला तो खूप जास्त आहे असं मला वाटते. खऱ्या अर्थानं माझे काही प्रयत्न हे सुरू आहेत अभ्यासाचे, त्याचा केवळ एक भाग मला वाटतो. या ठिकाणी रजिया सुलताना मॅडम, खडके सर, चिमोटे मॅडम युट्यूबवरून जुटल्यात आणि बरेच महाराष्ट्रातले आणि अमरावती परिसरातले मान्यवर अभ्यासक आणि कार्यकर्ते, तसेच स्त्रीवाद आणि लिंगभाव या विषयांविषयी संवेदनशीलता बाळगणारे घटक या ठिकाणी उपस्थित म्हणजे सर्व लोक आहेत, तर मी त्या सर्वांचं देखील एक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो काल दोन मुख्य विषय ज्यावर मांडणी झाली त्यामध्ये कुलकर्णी मॅडम यांनी पण मांडणी केली, पटेल मॅडम यांनी पण केली. आज त्या दृष्टीनं थोडासा वेगळा असणारा, परंतु या विषयांची एकत्रित एक संगती मध्ये असणारा एक विषय हा आहे. सौंदर्याचं राजकारण हा विषय आपण आजच्या या पहिल्या सत्रामध्ये ठेवला आहे. त्याविषयी आपल्या बऱ्यापैकी बऱ्याच जणांना त्याविषयीचं एक तात्विक सैद्धांतिक निश्चित एक आकलन आहे, त्याविषयी संकल्पनात्मक एक स्पष्टता आहे, त्याच्यातल्या बदलत्या काळानुरूप बदलत्या संदर्भांची पण एक चर्चा आपल्यातील बऱ्याच जणांनी ऐकलेली असू शकते. तरी आपण पुन्हा त्या विषयावरती आपलं लक्ष केंद्रित करण्याचं जे कारण आहे त्याकडे थोडं बघणं गरजेचं आहे. जरी सौंदर्य किंवा सुंदरता ही गोष्ट आपल्या सर्वांना हवी हवीशी आणि आवडणारी किंवा तिच्याविषयी एक कुतूहल असणारी गोष्ट असली, तरीही त्याच्या काही बाजूंची एक चिकित्सा करणं देखील गरजेचं बनते. बरेचदा सौंदर्य हे जे मूल्य आहे हे मूल्य केवळ आस्वाद्य मूल्य म्हणून बघितलं जाते,
मात्र गेल्या 20व्या शतकामध्ये जेव्हा विविध सामाजिक स्तरांमध्ये विविध घटक हे आत्मभानाने युक्त अशा रूपात व्यक्त व्हायला लागले तेव्हा त्यांनी स्वतःला केंद्रस्थानी ठेवून विविध आतापर्यंतच्या प्रस्थापित ज्ञानशाखांमधल्या मूल्यांना त्याच्या तात्विक संदर्भांना सैद्धांतिक चौकटींना तपासण्याची त्याची एक पुनर्तपासणी आणि करायला सुरुवात केली. स्त्रीवाद्यांनी त्याच्यासाठी एक चांगला पर्टिक्युलर एक शब्द उपयोगात आणला आहे ते म्हणजे एक इन्क्वायरी आणि अशा पद्धतीची एक नॉलेजची ज्ञानाची इन्क्वायरी स्त्रीवाद्यांनी केली काळ्या चळवळीमधल्या लोकांनी केली युरोपामध्ये भारतामध्ये पण ज्या पीडित जाती राहिल्या आहेत त्या जातींमधून देखील अशा पद्धतीची एक चिकित्सा एक चौकशी ज्ञानाची आणि वेगवेगळ्या क्षेत्रांची सुरू झालेली होती आणि म्हणून आपल्याला दिसते की सौंदर्य या मूल्याला घेऊन देखील एक चिकित्सा 20व्या शतकात ही सुरू झालेली दिसून येते आणि ती वेगवेगळ्या परीने झालेली दिसून येते. सामाजिक स्तरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी असता त्या ठिकाणावरून तुमच्या वाट्याला येणारे अनुभव तुम्ही ज्या पद्धतीचा वर्तन व्यवहार करता तुमच्या ज्या धारणा तुम्ही बाळगलेल्या असतात आपण सर्वांनी त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही एक चिकित्सेची गोष्ट बनलेली आपल्याला दिसून येते. आपण सौंदर्य ही बाब जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुंदरता सौंदर्य याची एक जी संकल्पना आहे ती संकल्पना फार महत्वाची आहे. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये या व्याख्यानाच्या या मांडणीच्या त्याच्या चिकित्सेच्या मुद्द्यांकडे जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला असं म्हटलं जाते की बरेचदा की सौंदर्याची जेव्हा आपण चिकित्सा करतो किंवा सौंदर्याच्या विषयी नकारात्मक पैलूंची चिकित्सा करतो त्यावेळेस बरेचदा असं म्हटलं जाते की म्हणजे तुम्हाला सौंदर्य नको आहे का किंवा सौंदर्य विहीनता तुम्हाला अपेक्षित आहे का किंवा एक पद्धतीची वृक्षता किंवा अशी अपेक्षित आहे का. तर ही आपण एक पूर्व म्हणजे आधीच एक गोष्ट मान्य केली पाहिजे की सौंदर्याला आपला विरोध नाही परंतु सौंदर्याचे निकष जे ठरवले जातात त्यामध्ये काहींचं हित आणि काहींचं अहित दडलेलं असते त्या बाबतीतली चिकित्सा करणं म्हणजे सौंदर्याला नकार देणं नव्हे तर सौंदर्याला अधिक परिपूर्ण अधिक सर्वसमावेशक अधिक व्यापक करण्याच्या दिशेनं ही चर्चा करणं गरजेची असते आणि त्या दृष्टीनं आपण या व्याख्यानामध्ये काही पैलूंना केवळ स्पर्श करण्याचा भाग आपला असेल मर्यादित वेळेमध्ये. सौंदर्याच्या संकल्पनेविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसते की सौंदर्य हे जे मूल्य आहे याविषयी तात्विक पातळीवरती भारतीय आणि पाश्चात्य दर्शन परंपरेमध्ये फार मोठी चर्चा ही प्राचीन काळापासूनच सुरू असलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः जेव्हा आपण एखादी गोष्ट सुंदर आहे असं म्हणतो किंवा सौंदर्य हे मूल्य आपल्याला जेव्हा डिफाईन करायचं असते त्याला व्याख्यांकित किंवा शब्दांमध्ये त्याचा अर्थ सांगायचा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये साधारणतः काही बाबी दर्शवल्या जातात ज्यामध्ये चांगुलपणा आहे सत्य आहे न्याय आहे या हे जसे चिरंतन मूल्य आहे त्याप्रमाणे सौंदर्य हे देखील एक मूल्य आहे आणि म्हणून सौंदर्य जे आहे ते त्या सौंदर्याला आपल्याकडे ज्या पद्धतीनं मांडल्या जाते त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसेल की इंद्रियांना सुखावणारा जो गुण आहे तो त्यामध्ये अपेक्षित असतो. आल्हाददायकता प्रसन्नता देणारा भाग हा सौंदर्यामध्ये अपेक्षित असतो. व्यक्तीला प्रसन्न अनुभूती होणे प्रसन्नतेची त्याला आल्हाददायक वाटणे त्याच्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्यांना सुखवल्या जाण्याची जी काही भावना आहे जो गुण आहे तो साधारणतः सौंदर्य शब्दामध्ये अपेक्षित केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीने सौंदर्य या शब्दाची एक व्याख्या किंवा त्याचा अर्थ सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर मनुष्याच्या चेहऱ्यात किंवा रूपात
अथवा कोणत्याही वस्तूच्या रूपामध्ये त्याची आकृती, त्याची प्रमाणबद्धता आणि त्याची रंगसंगती यांचा मिलाफ करून ज्यातून मनुष्याच्या डोळ्यांना किंवा ज्यातून एका नैतिक बोधाला कृपया मला वाटते ज्यांचा माईक अनम्यूट असेल त्यांनी म्यूट ठेवावा म्हणजे आपल्याला ऐकता येऊ शकेल बोलता येऊ शकेल. तर मी पुन्हा एकदा ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये ज्या जो अर्थ सांगितला आहे तो या ठिकाणी सांगतो की मनुष्याच्या चेहऱ्यात किंवा त्याच्या रूपामध्ये अथवा कोणत्याही वस्तूच्या रूपात आकृती, प्रमाण आणि रंग यांचा असा मिलाफ की ज्यामुळे डोळ्यांना आणि बुद्धीला आनंद मिळेल, त्याचा नैतिक बोध होईल, अशा पद्धतीची जी अनुभूती आहे ती साधारणतः सौंदर्यामध्ये अपेक्षित असते. आता सुंदरता किंवा सौंदर्य हे व्यक्तीमध्ये असू शकते, ते निसर्गामध्ये असते, प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा वस्तू असतील, त्यामध्ये देखील आपल्याला ही सौंदर्याची अनुभूती किंवा सौंदर्याचा जो बोध आहे साधारणतः तो होतो. म्हणून सौंदर्य हे सौंदर्याच्या या अर्थाबरोबरीनं सौंदर्य हे व्यक्तीच्या मनात असते की वस्तूमध्ये असते, म्हणजे ज्या वस्तूला आपण बघतो किंवा ज्या व्यक्तीला बघतो किंवा ज्या प्राण्याला बघतो किंवा ज्या ठिकाणाला बघतो सौंदर्य त्यामध्ये असते की सौंदर्य हे आपल्या नजरेमध्ये असते, डोळ्यात असते किंवा मनामध्ये असते याविषयीचे पण एक तात्विक वादविवाद हे आपल्याकडे आहे. मग यामध्ये आईन्स्टाईन यांचं म्हणणं घ्या, रवींद्रनाथ टागोर यांचं म्हणणं घ्या किंवा अनेक तात्विक पातळीवरती याच्यावरचे वादविवाद हे उपलब्ध आहेत, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला सध्या जाण्याची आवश्यकता नाही. साधारणतः आपल्याकडे जे असं म्हटलं जातं की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे, म्हणजे त्यावेळेस आपण सौंदर्य हे व्यक्तीच्या आतमध्ये त्याच्या विचार करण्यावर, त्याच्या संवेदनांवरती, त्याच्या जडणघडणीशी निगडीत असणारी एक बाब म्हणून आपल्याला बघता येऊ शकते. तर साधारणतः जेव्हा आपल्याकडे देहाचं सौंदर्य किंवा बुद्धीचं सौंदर्य याच्यामध्ये पण एक भेद केला जातो, तुम्हाला अनेक कविता, कथा, कादंबरी किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या रचना आहेत त्यांच्या संदर्भात पण तुम्हाला या बाबतीत दिसेल. विशेषतः व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो सौंदर्य आपल्याकडे फार महत्वाची मानल्या जाते, त्यामध्ये म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक असण्याविषयीचे जे देहाविषयीचे जे निकष आहेत शरीरयष्टीविषयीचे त्या निकषांच्या व्यतिरिक्त बुद्धीच्या पातळीवरचं जेव्हा आपण सौंदर्य म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये साधारणतः तर्कसंगत विचार करणे हे बुद्धीच्या सौंदर्याच्या बाबत महत्वाचं मानल्या जाते. म्हणजे जर आपण बौद्धिक सौंदर्य म्हटलं तर त्यामध्ये तर्कसंगत विचार करणे किंवा तर्कसंगतता असणे हे एक त्याचं प्रमाण मानल्या जाते. आणि मनाच्या पातळीवरचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य साधारणतः प्रीतिकर स्वरूपाचं मानलं गेलेलं आहे. प्रेम किंवा वात्सल्य, जिव्हाळा ह्या अशा वेगवेगळ्या भावना आपण त्याच्यामध्ये जोडून बघू शकतो. साधारणतः इंद्रिय अनुभवांना सौंदर्य या संकल्पनेमध्ये विशेष महत्व राहिलेलं आहे. सौंदर्याची अशी एक खूप मोठी चर्चा ही भारतातल्या दर्शनांमध्ये दिसून येते, तसंच पाश्चात्य सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांच्यापासून देखील एक सौंदर्याची चर्चा दिसून येते. आणि म्हणूनच सौंदर्याला तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पण विशेष महत्व राहिलेलं आहे आणि सौंदर्यशास्त्र नावाची एक मोठी एक शाखा तत्वज्ञानाची ही सौंदर्याचा अभ्यास करणारी एक शास्त्रीय शाखा राहिलेली आहे. म्हणून आपल्याला लक्षात येईल की केवळ सौंदर्य हे केवळ दररोजच्या जीवनामध्ये व्यक्तीविषयी वाटणारी एखादी भावना, एखादी बाब एवढ्या पुरतं आणि पर्सनल नाही ती गोष्ट, केवळ व्यक्तिगत नाही तर त्याला असे खूप सगळे संदर्भ आहेत. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये तत्वज्ञानासारख्या शाखेमध्ये सौंदर्याचा, सौंदर्यशास्त्राचा त्याचा एक अभ्यास नीटपणे हा केला जातो. आणि म्हणून आपल्याला या बाजूंची एक कल्पना असणं देखील गरजेचं
गरजेचे असते सौंदर्याचं राजकारण जेव्हा आपण बघतो. आता आपण जेव्हा सौंदर्य आणि राजकारण असं जेव्हा म्हणतो, आता आपण जी सौंदर्याची संकल्पना थोड्या प्रमाणामध्ये समजून घेण्याचा जो एक प्रयत्न केला, जर त्याकडे बघितलं तर सौंदर्य ही एक आल्हाददायक प्रसन्नता आणि मनाला सुखवणारी अशी अशी अशा पद्धतीची एक इंद्रियानुभूती आहे. आणि असं असताना त्याला आपण राजकारण हा शब्द जोडतो आहे की जो राजकारण शब्द तसा आपल्यासाठी नकारात्मक. म्हणजे एकीकडे सौंदर्य ही एक खूप चांगली सकारात्मक आनंददायी अशी अशी संकल्पना असा शब्द आणि त्याच्या जोडीला आपण राजकारण, ज्या राजकारणाविषयीचे अनेक संदर्भ अनेकही नकारात्मक दृष्टीने आपल्याला दिसून येतात, तर अशा दोन शब्दांना एकत्रित आणून चर्चा ही आपण आजच्या या मांडणीच्या निमित्ताने करणार आहोत. तर असं थोडस आपल्याला दोन शब्द एकत्रित आणताना देखील अडचणीचं वाटू शकते, परंतु आपल्याला दिसेल की ही गोष्ट अडचणीची नसून उलट सौंदर्याला अधिक त्याच्या त्याला जे काही संदर्भ लागलेले आहेत, जे चुकीचे आहेत, जे अनिष्ट आहेत, त्या संदर्भांना काढून टाकण्यासाठी सौंदर्याच्या राजकारणाची चर्चा ही स्वाभाविकपणेच आपल्याला करणं हे क्रमप्राप्त ठरते, अपरिहार्य ठरते. तर सौंदर्य म्हणूनच म्हणजे सौंदर्याच्या या संकल्पनेच्या बरोबरीनं सौंदर्य हे केवळ म्हणजे जसं ते व्यक्तीच्या मनात आहे की वस्तूमध्ये असते किंवा ज्या गोष्टीमध्ये आपण सौंदर्य शोधतो त्या गोष्टीमध्ये असते, हा जसा एक मुद्दा सौंदर्याच्या चर्चेत महत्वाचा राहिला आहे, त्याचप्रमाणे एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे की सौंदर्य हे सापेक्ष असते की ते निरपेक्ष असते. म्हणजे सौंदर्याचं मूल्य सापेक्ष असते की निरपेक्ष असते. आणि जेव्हा आपल्याकडे याविषयीची जी चर्चा आपण जो 19व्या शतकापासूनचा जर या विषयाच्या संदर्भातली सामाजिक अंगाने सौंदर्याची सामाजिक अंगाने जी चिकित्सा करणारी जे काही वाद पुढे आलेत, मार्क्सवाद असेल किंवा स्त्रीवाद असेल किंवा इतर पण जे काही वेगवेगळे वाद आलेले आहेत पुढे या विचारसरण्या आल्या, त्यांनी या मूल्याची एक चिकित्सा जी केली आहे त्यामधनं त्याची एक सापेक्षता दर्शवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वस्तुनिष्ठ असणे, व्यक्तिनिष्ठ असणे किंवा त्याचं हे मूल्य निरपेक्ष असणे आणि सापेक्ष असणे अशा दोन्ही पातळ्यांवरती त्याची चर्चा झालेली आहे. आता यामध्ये देखील आपल्याला दिसून येते की सौंदर्याच्या या ज्या दोन परंपरा महत्वाच्या राहिल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्याच्या आकृतीकडे लक्ष देऊन म्हणजे त्याच्या प्रमाणबद्धतेकडे त्याच्या त्याच्यातल्या ज्या काही जो तोल आहे तो तोल सांभाळून धरण्याच्या संदर्भामध्ये विशेष लक्ष दिल्या गेल्यामुळे त्याच्या ज्या अन्य बाबी आहेत त्या दुर्लक्षित झाल्या. म्हणजे सौंदर्यामध्ये त्याचा आकार, त्याची प्रमाणबद्धता अशा काही गोष्टी महत्वाच्या असल्या सौंदर्याचा भाग म्हणून, तरीही त्याचाच जर अतिरेक आणि त्याच्यावरच जर भर दिला गेला तर मात्र सौंदर्याच्या बाबतीत हा एकूण अन्याय होतो, त्या संकल्पनेवरती अन्याय होतो. आता जर सौंदर्याची भावना ही जर एवढी चांगली आहे आणि त्याचा अर्थ हा मानवी जीवनासाठी चांगला मानला जातो, काही अभ्यासक तर आपल्याला हे सांगतात की सौंदर्य मानवी सभ्यतेचा जो संपूर्ण विकास झाला आहे तो मानवी मनातल्या सौंदर्याचा किंवा मानवाच्या जीवनामध्ये सौंदर्याच्या सौंदर्याचं जे महत्व आहे त्या महत्वामुळे मानवी सभ्यतेचा आजवरचा एक विकास झाला आहे. मग जर एवढी चांगली संकल्पना असेल तर त्या संकल्पनेच्या राजकारणाला समजून घेण्याचे प्रयत्न देखील आपल्याला करावे लागतात. त्याच्यामागे कारण हे आहे की सौंदर्य हे एक निरपेक्ष अशी संकल्पना नाही, असं मूल्य नाही, तर ते सापेक्ष असं मूल्य आहे. म्हणून तुम्हाला दिसेल की सौंदर्याच्या विषयीचे एकच एक निकष, एकच एक प्रमाण आपण प्रमाण मानू जगू शकत नाही किंवा त्याला ते सत्य आहे असा म्हणून आग्रह दुराग्रह हा धरू शकत नाही. आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून, सर्वसमावेशकतेच्या दृष्टिकोनातून सौंदर्य हे एक सापेक्ष मूल्य आहे या चौकटीमध्ये आपल्याला विचार करावा लागतो आणि सौंदर्याची सामाजिक बाजू ही आपल्याला बघावी लागते.
तुम्हाला दिसेल की विसाव्या शतकामध्ये उत्तरार्धामध्ये उत्तर आधुनिक त्याच्या काळामध्ये किंवा उत्तर मार्क्सवाद जो आला नव मार्क्सवाद 60 नंतरच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की त्यामध्ये देखील एक खूप मोठी चर्चा याला घेऊन झालेली आहे आणि समाजातला मार्जिनलाइज ज्या कम्युनिटीज आहेत जो घटक आहे त्या घटकांच्या चौकटीतून पण प्रस्थापित मूल्यांना तपासण्याची चर्चाही झालेली आहे आणि म्हणून आपल्याला दिसेल की सौंदर्य या मूल्याची सामाजिक चिकित्सा सामाजिक बाजू समजून घेण्यासाठी देखील प्रयत्न हे झाले आहेत. व्हर्जिनिया वुल्फ यांचं त्यांचं एक ब्युटी मिथ्स च्या संदर्भामधलं एक चांगलं पुस्तक 1990 दरम्यान आलेलं आहे, ते देखील त्याचा संदर्भ आपण पुढे बघणारच आहोत. तर या ठिकाणी आपल्याला हे गरजेचं आहे की सौंदर्याचे निकष आणि त्याची जी प्रमाण म्हणजे जी चर्चा चालते तर ती त्याची सामाजिक बाजू आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्याच्या सापेक्षतेचा विचार करावा लागतो, तरच आपल्याला सौंदर्याच्या राजकारणाचा एक परिचय हा करता येतो, तो समजून घेता येतो. आपल्याकडे म्हणूनच सौंदर्य जेव्हा आपण मानतो तेव्हा तो आस्वाद्य केवळ विषय राहत नाही तर तो एक चिकित्सेचा एक इन्क्वायरीचा एक विषय बनतो, चौकशीचा विषय बनतो. आणि आपल्याला दिसते की समाजामध्ये देहाच्या पातळीवरती स्त्रियांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे विविध सौंदर्याचे निकष हे प्रस्थापित आहेत. एखाद्या स्त्रीने एखादी स्त्री म्हणजे स्त्री म्हटलं की सुंदरता हा शब्द तिला जोडून आपल्याकडे उपयोगात आणला जातो किंवा सौंदर्याविना स्त्रीची कल्पना ही आपल्याकडे केल्या जात नाही. एवढ्या अपरिहार्य अनिवार्य पद्धतीने सौंदर्य आणि स्त्रियांचा संदर्भ आपल्याकडे जोडून बघण्याची एक परंपरा राहिलेली आहे आणि सृष्टीतलं सौंदर्य आणि मानवी जीवनातलं सौंदर्य याच्या दृष्टीने देखील स्त्रियांचं देह हा एक सेंटर पॉइंट सौंदर्याच्या मानवी सौंदर्याच्या विश्वामध्ये चर्चेमध्ये महत्वाचा राहिला आहे आणि त्या दृष्टीनं स्त्रियांचा जो देह आहे तो देह सौंदर्याचा साठी महत्वाचा मानला गेला आणि त्याला धरून आपल्याकडे आजवर प्राचीन काळापासून आजतागायत विविध पद्धतीने सौंदर्याची भरभरून वर्णन करणारे ग्रंथ लिहिल्या गेले, काव्य लिहिल्या गेलं, कथा लिहिल्या गेल्या, आधुनिक काळामध्ये कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचं विवेचन त्याच्यामधून केलं आणि त्यातून तुम्हाला दिसेल की साहित्यिकांनी तत्वज्ञांनी कवींनी सौंदर्याच्या वेगवेगळ्या कल्पना ह्या पुढे आणलेल्या आहेत मांडलेल्या आणि म्हणून सौंदर्याची चर्चा त्याचा एक जो प्रभाव आहे तो आपल्या जीवनावरती राहिलेला आहे आणि सौंदर्याच्या स्त्रियांच्या सौंदर्याला घेऊन फार मोठ्या पद्धतीनं एक चर्चा चाललेली आहे. साधारणतः मृगनयनी डोळे असणे किंवा कमनीय बांधा असणे किंवा गौरवर्ण असणे किंवा चालण्याची एक पद्धती असणे अशा काही गोष्टींकडे स्त्रियांच्या बाबतीत विशेष एक त्याचे जे काही प्रमाणता आहेत ते प्रमाणता आपल्याकडे ठरवलेले दिसून येतात. आता जेव्हा डोळ्यांच्या बाबतीत किंवा चाफेकळी नाक कसं असलं पाहिजे तर नाकाची रचना पण एक विशिष्ट पद्धतीची असली पाहिजे, डोळ्यांची रचना विशिष्ट पद्धती असली पाहिजे, ओटांची रचना असली पाहिजे, गळा कसा म्हणजे कशा पद्धतीची गळ्याची रचना असली पाहिजे त्याविषयीच एक निकष लावलेले आहेत, तिच्या बांध्याविषयीचे निकष आहेत, एकूणच तिच्या शरीराच्या स्त्रीच्या शरीराला घेऊन विविध संदर्भांमध्ये त्याचे एक निकष आहेत आणि त्याचा एक गौरव हा समाजामध्ये केला गेलेला. आता ज्या स्त्रिया सौंदर्याच्या अशा प्रस्थापित निकषांमध्ये बसतात त्या स्त्रियांनी तर अशा सौंदर्याचा लाभ मिळत असल्यामुळे त्या प्रस्थापित निकषांचा त्याच्यामुळे त्याचा स्वीकार तर केला आहे, परंतु ज्या स्त्रिया सौंदर्याच्या चौकटीमध्ये बसत नाहीत ठराविक चौकटीमध्ये प्रस्थापित निकषांमध्ये बसत नाहीत सौंदर्याच्या
त्या स्त्रियांनी देखील त्याची एक अभिलाषा, त्याची एक इच्छा स्वतःच्या जीवनामध्ये बाळगलेली आहे. आणि म्हणून एका पद्धतीनं सौंदर्याच्या निकषांचा जी काही एक अप्राप्यता आहे ती प्राप्त करण्यासाठी स्त्रियांचा जो प्रवास आहे समाजामध्ये सातत्यानं सुरू असलेला दिसून येतो. म्हणजे आणि सौंदर्याच्या निकषांची पण जी काही गोष्ट आहे ती प्रदेश, स्थळ, काळ आणि एकूणच जातवर्गीय संदर्भांमध्ये पण ती बदलत जाते. आणि सौंदर्याचे जे निकष आहेत ते कधीही पूर्ण करता येत नाही. त्याच्याविषयीच म्हणजे एक निकष लावला आणि तो पूर्ण केला आणि म्हणजे तुम्ही सुंदर झालात असा पण निकष नाही. तर सौंदर्याचे निकष हे मानवी लहरीवरती सतत सामाजिक बदलांच्या प्रक्रियेमध्ये सतत बदलत राहतात. म्हणून एक पद्धतीनं सौंदर्याची ही एक स्पर्धाच आहे आणि त्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी स्त्रियांना एका पद्धतीनं दावणीला बांधल्या जाते, त्यांना त्या स्पर्धेमध्ये ढकलल्या जाते. आता या स्पर्धेच्या निकषांमध्ये ज्या स्त्रिया बसत नाही किंवा जवळजवळ सौंदर्यांच्या सतत बदलणाऱ्या धारणा काही मूलभूत राहून काही त्याच्यामध्ये जे लवचिकता आणि बदल येतात आणि त्या निकषांमध्ये सगळ्या स्त्रिया बसत नाही, परंतु तसा बसण्याचा आग्रह धरला जातो आणि त्यासाठी स्त्रिया स्वतःच्या आयुष्याचा सर्वात अधिक वेळ खर्च करण्यामध्ये घालवतात, म्हणजे खर्च करतात तो घालवतात. आता या बाबीकडे सौंदर्याचे निकष आहेत की ज्याची पूर्तता कधीही होत नाही आणि कधीच तुम्हाला त्याचं समाधान करता येऊ शकत नाही, परंतु त्याच्या प्राप्तीसाठी आपली सगळी धावपळ चालते आणि या धावपळीचा भाग म्हणून आपल्या जीवनातला जो मर्यादित वेळ आहे तो प्रचंड प्रमाणात आपण खर्च करतो. आणि स्त्रियांच्या वाट्याला ही जी काही सौंदर्याची स्पर्धा दिली, हे जे काही निकष दिलेत, तर ते कुणी दिलेले आहेत याचा जेव्हा आपण शोध घेतो, त्याचा न्यायदानाचं काम कोण करते, त्याचा या सौंदर्याच्या निकषाचे न्यायाधीश कोण आहेत, कोण यामध्ये अहम भूमिका बजावतो आहे, तर त्याचा जेव्हा शोध घेतला गेला आणि त्याचा जेव्हा भाग तपासला गेला तेव्हा त्यामध्ये काही बाबी पुढे येतात आणि ते पितृसत्ता रचनेच्या सामाजिक रचनेच्या कडचातून निर्देश करतात. म्हणून सौंदर्याला समजून घेताना, त्याच्या राजकारणाला समजून घेताना, विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने समजून घेताना आपल्याला सौंदर्याच्या संकल्पनेला स्त्रीवादी चर्चा विश्वामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ पुढे आलेत, जे संकल्पना पुढे आल्या त्या संकल्पनांचा पण वेध घ्यावा लागतो आणि त्यामध्ये पितृसत्ता ही एक महत्वाची संकल्पना येते. जेव्हा स्त्रीवाद्यांनी जेंडर, लिंगभाव या संकल्पनेचा उपयोग केला आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून तार्किक पातळीवरती एक स्पष्टता दिली की स्त्री आणि पुरुष जन्मतः जसे समाजामध्ये दिसतात तसे नसतात, तर जन्मतः ते केवळ भिन्नलिंगीय किंवा शारीरिक दृष्ट्या भिन्नता घेऊन येतात, परंतु समाजामध्ये त्यांची जी सोशलायझेशनची सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेमध्येच मुलांचा भेदभाव केला जातो मुलाच्या मुलीच्या वाढीमध्ये. त्यातून समाजामध्ये धर्म आणि धर्मसत्तेकडून पण आचार विचार आणि संचाराविषयीची जी काही एक नियमावली असते अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून समाज संस्कृतीतून स्त्री पुरुषांची वाढ केली जाते. आणि ही वाढ जर जशी मुलींची वाढ केली जाते तशी जर मुलांची वाढ केली तर मुली जशा आज वागताना दिसत आहेत तशा वर्तन करणाऱ्या मुलांचं पण प्रमाण वाढू शकते. जसं मुलांना वाढवलं जाते तसं जर मुलींना वाढवलं तर मुलींच्या वर्तनात देखील आज जशी मुलं वावरताना दिसतात, जशी भाषा वापरतात, जसं बिहेवियर करतात तशा पद्धतीच्या स्त्रिया मुली देखील बिहेवियर करू शकतात. मॅरी वोलस्टोन क्राफ्ट पासून 18व्या 19व्या शतकापासून हा सगळा जो डिबेट आहे हा स्त्रीवाद्यांनी उभा केला आणि त्यातूनच त्यांनी समाजामधल्या स्त्री पुरुषांमधल्या
विषमतेचं दुय्यमत्वाचं जे मूळ आहे त्या शोधण्याच्यासाठीचा प्रयत्न केला. त्यातून स्त्रीवादातले वेगवेगळे प्रकार आले आणि त्या प्रकारांमध्ये एक कॉमन गोष्ट राहिली ती म्हणजे पितृसत्ता. आणि या पितृसत्ता जशी ही जी संकल्पना आहे ही केवळ पुरुषांपुरती मर्यादित असते असं नाही तर ती स्त्रियांमध्ये पण असते आणि ती त्याचे त्याने पीडित केवळ स्त्रियाच असतात असं नाही तर पुरुष देखील या पितृसत्तेनं पीडित असतात असं खूप मोठं व्यापक जे काही चर्चा आहे व्यापक अशी चर्चा पितृसत्तेच्या संदर्भामध्ये पुढे आलेली. आणि त्यातूनच आपल्याला दिसेल की पितृसत्ता ही केवळ कुटुंबामध्ये नसते तर ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रशासनामध्ये किंवा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये म्हणजे कुटुंबामध्ये आणि कुटुंबाच्या बाहेरच्या एका व्यापक जगामध्ये देखील पितृसत्ता ही अस्तित्वात असते. आणि त्या पितृसत्तेच्या माध्यमातून ज्या क्रिया प्रक्रिया समाजामध्ये घडतात त्यातूनच स्त्रियांच्या जीवनाविषयीचे विविध संदर्भ विविध निकष हे पुढे आले आणि पितृसत्तेच्या सोयीने स्त्रियांच्या सौंदर्याचे निकष आणि स्त्रियांच्या जगण्याविषयीचे जे निकष आहेत ते पुढे आले. म्हणून जेव्हा सौंदर्याच्या संकल्पनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण सुरुवातीला हे बघण्याचा प्रयत्न केला की ती एक सापेक्ष संकल्पना आहे ती एकदम निरपेक्ष नाही आणि समाजामध्ये जे आज निकष आहेत सौंदर्याला घेऊन ते समाजामध्ये प्रस्थापित असणाऱ्या पितृसत्ता धारणांनी प्रभावित आहे किंवा पितृसत्ता धारणांनी ह्या संकल्पना ही जी संकल्पना आहे सौंदर्याची ती प्रभावित आहे त्यातून ती घडलेली आहे म्हणून त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. मिशेल फुको यांनी ज्ञान आणि सत्ता या दोन संकल्पनांच्या संदर्भामध्ये खूप मोठी चर्चा ही 1984 दरम्यान केलेली आहे आणि त्यांनी सत्ता ही समाजामध्ये कशी काम करते सत्तेचा प्रभाव कसा काम करतो प्रभुत्वशाली जे काही वर्ग असतो समाजातला वेगवेगळ्या विषमतांच्या सामाजिक रचनांमधला तर त्या त्या चौकटीमध्ये जो प्रभुत्वशाली वर्ग असतो त्याचे जीवनाविषयीच्या धारणा त्याच्या हितसंबंधांनी त्या घडलेल्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी थोडस समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की विषमतेची आपण एक चौकट घेतली जेंडर ज्याच्यामध्ये स्त्री पुरुषांची विषमता. आता या विषमतेच्या चौकटीमध्ये सत्ताधारी वर्ग आणि सत्ता वंचित वर्ग असे जे दोन वर्ग जर कल्पिले तर त्यामध्ये जर पितृसत्ता सत्ता वर्चस्व जर आपण मानलं पुरुषी वर्चस्व मानलं तर आपण दिसेल की पुरुषांच्या हितसंबंधांना सोयीची पुरुषांच्या जीवनविषयक धारणांनी प्रभावित असणारी सौंदर्यविषयक संकल्पना ही अस्तित्वात आहे. मी या संदर्भात म्हणजे जेव्हा पितृसत्ता म्हणतो आहे पुरुषी वर्चस्व असं म्हणतो आहे तेव्हा असा एक ग्रह होण्याची शक्यता आहे की सर्व पुरुष एकीकडे आणि सर्व स्त्रिया एकीकडे तर असं निश्चितच नाही. तुम्हाला पितृसत्तेच्या संकल्पनेचा जर खोलात जाऊन विचार केला तर तुम्हाला दिसेल की सत्तेच्या जवळ असणाऱ्या स्त्रिया पितृसत्तेच्या लाभांमुळे पितृसत्तेचं वहन करण्यामध्ये एक अहम भूमिका घेतात आणि सत्तेपासून वंचित असणारे पुरुष देखील कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनामध्ये पितृसत्तेने पीडित असतात. म्हणजे अशी एक ढोबळ अशी स्त्रिया वेगळ्या आणि पुरुष वेगळ्या अशी एक वर्गवारी सहज ढोबळ पद्धतीने करता येत नाही त्याच्यामध्ये बारकाईनं थोडं आपल्याला बघणार. आपण जर विषमतेची जातीची चौकट घेतली तर जाती व्यवस्था ही देखील एक विषम सामाजिक व्यवस्था आहे आणि या विषमतेच्या चौकटीमध्ये जर आपण जातीच्या चौकटीत जर ज्ञानाचा किंवा निकषांचा किंवा चांगलं असण्याचा आणि वाईट असण्याचा जो निष्कर्ष लावला जातो जी नैतिकता आणि अनैतिकता ठरवल्या जाते ती जातीतल्या सवर्णांच्या हितसंबंधांनी प्रभावित दिसून येते आणि ती जातीच्या तळाशी असणाऱ्या लोकांच्या जीवन जगण्यालाच बंदी घालणारी
त्यांना जीवन नाकारणारी, त्यांचं अस्तित्व नाकारणारी, किंवा त्यांना अशा स्पर्धेत लोटून देणारी की ज्यामधून त्यांना कधीच सूर्य दिसणार नाही, कधीच त्यांच्या जीवनातला आधार जाणार नाही. एका पद्धतीनं जातीच्या विषमतेच्या चौकटीमध्ये समाजातल्या तळातील जो वर्ग आहे, ज्या जाती आहेत, त्यांना नाउमेद करणारे निकष, त्यांना नाउमेद करणाऱ्या जीवनाच्या धारणा, जगण्याच्या धारणा ह्या जातीतल्या सवर्णांकडून उपस्थित केल्या जातात. त्याच पद्धतीनं विषमतेच्या, स्त्री पुरुष विषमतेच्या चौकटीमध्ये पुरुषशाहीकडून पितृसत्ता समाजामध्ये स्त्रियांना नाउमेद करणाऱ्या, निराशा देणाऱ्या, सतत स्पर्धेत ठेवणाऱ्या, त्यांना हताश करणाऱ्या निकषांना, धारणांना प्रसवल्या जाते. आणि ही प्रक्रिया जाणीवपूर्वक होत नसते, तर ही प्रक्रिया बरेचदा अप्रत्यक्षरित्या घडत असते. म्हणजे मला देखील हे कळणार नाही की मी कोणतं विधान हे पितृसत्ताक केलं आहे. म्हणजे मी जरी या ठिकाणी बोलत जरी असलो, तरीही माझ्या निनिवांच्या पातळीवरती जी गोष्ट भिजलेली असेल पुरुषशाहीची, ती माझ्या आताच्या कॉन्शियस बोलण्यामध्ये मी जाणीवपूर्वक स्त्री पुरुष समानतेचा विचार बोलेल, आणि माझ्या अनकॉन्शियसली कधीतरी एखादी माझी जी काही अभिव्यक्ती आहे ती एकदम पॅट्रियार्कल असेल. म्हणून हे जसं माझ्या बाबतीत आहे, तसं स्त्रियांच्या बाबतीत देखील आपल्याला मानता येईल. म्हणून पितृसत्तेच्या किंवा समाजातल्या प्रभुत्वशाली जो वर्ग असतो, समाजातला जो वर्चस्वशाली वर्ग असतो, त्या वर्चस्वशाली वर्गाचे जीवनाविषयीचे जे काही निकष असतात, जीवन जगण्याविषयीच्या ज्या धारणा असतात, त्या धारणांनी प्रभावित होऊन अशा पद्धतीचं एक जडणघडण झालेली असते. आणि त्याला प्रमाण मानून समाजातल्या प्रभुत्व नसणाऱ्या, वंचित असणाऱ्या, सत्ता वंचित असणाऱ्या वर्गाने वागावं अशी एक कल्पना बाळगलेली असते. आणि ही जी कल्पना बाळगलेली असते, हीच मुळात अन्यायकारक असते, ती विषम असते. म्हणून सौंदर्याच्या बाबतीत जे जे निकष ठरवले गेले, ते निकष हे प्रामुख्याने पितृसत्ता पर्यायण पुरुषांच्या हितसंबंधांना महत्व देणारे, त्यांच्या लैंगिक आवडीनिवडींना महत्व देणारे, त्यांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला महत्व देणारे, सार्वजनिक जीवनामधला जो संघर्ष म्हणजे कुटुंब आणि म्हणजे स्त्री पुरुषांच्या कार्याची जी एक विभागणी आता थोडीशी बदलली असेल, परंतु पूर्वी कुटुंब आणि कुटुंबाबाहेरचं असं जे विश्व तयार केलं गेलेलं होतं, कुटुंबाबाहेरचं विश्व कामाचं हे पुरुषांचं आणि कुटुंबाच्या आतली स्त्रियांचं, अशी जी एक कामाची जी जेंडरच्या आधारावर विभागणी होती, श्रमांची जी विभागणी होती, त्यामध्ये बाहेरच्या जीवनातला ताणतणाव काढून टाकण्यासाठी कुटुंबात आल्यानंतर सुंदर पत्नीची किंवा सजलेली, नटलेली, मुरडलेली किंवा बाहेरच्या जीवनामधला जो संघर्ष केला आहे त्याला रिझवण्यासाठी त्याची स्त्रियाच्या सौंदर्याची एक कल्पना देखील केल्या गेलेली आहे. म्हणून आपल्याकडे अजूनही जर तुम्ही कौटुंबिक वादविवादांमध्ये आणि कौटुंबिक कलहांच्या मागची जर कारण शोधली, थोडासा जिथे अशा पद्धतीच्या केसेस चालतात किंवा आपल्या अवतीभोवती जे वादविवाद चालतात त्यांना थोडं जर बघितलं, तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे मी कामावरून आल्यानंतर ही मला म्हणजे व्यवस्थित दिसत नाही किंवा माझं आदरतिथ्य करत नाही किंवा स्वागतशील नसते, अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. त्यामध्ये स्वागतशील असण्यामध्ये स्वाभाविकच तिची वेणी नीट असणे किंवा तिने केश रचना नीट केलेली असणे, तिने चांगला पेहराव अपेक्षित असणे किंवा हसतमुख असणे, अशा काही गोष्टी अपेक्षित असतात. आणि ह्या पुन्हा सौंदर्याच्या चौकटीला कुठेतरी दर्शवणाऱ्या ठरतात, त्याच्या त्या निर्देशक बनतात. म्हणून आपल्याला दिसेल की सौंदर्याला घेऊन समाजामध्ये जे प्रस्थापित निकष आहेत ते फार वाईट आहेत. ते एका पद्धतीनं स्त्रियांच्या नैसर्गिक असण्याची क्रूर चेष्टा करतात, त्यांना निराशा देतात, त्यांना नाउमेद करतात, अशा पद्धतीचं आपल्याला दिसून येते. आपल्याकडे ज्या म्हणजे साधारणतः रंगाचा विषय तर आपण खूपच बरे परिचित असतो की रंगाला घेऊन कशा पद्धतीने आपल्याकडे एक भेदभाव हा केला जातो, परंतु रंगाच्या संदर्भामध्ये गौरवर्णाला महत्व असणे आणि काळ्या वर्णाला किंवा निमगो म्हणजे जो काही वर्ण असतो त्याच्या संदर्भामध्ये
आपल्याला असं सांगितलं जातं की आधुनिक काळामध्ये वासाहतिक प्रभावामुळे युरोपामधल्या ब्रिटिश आणि एकूणच युरोपामधल्या गौरवर्णाचा प्रभाव हा वासाहतिक देशांवर राहिला आणि म्हणून फेअर अँड लवली किंवा इतर पण ज्या काही सौंदर्य प्रसाधनांच्या सातत्यानं ज्या जाहिराती 20-30 वर्षांमध्ये आदळल्या त्या बाजारपेठेमधून त्यामध्ये तुम्हाला 40 रुपयामध्ये 80 रुपयाच्या फेअर अँड लवलीच्या क्रीममध्ये एक काही मिनिटांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये तुम्हाला काळा रंग जर तुमचा असेल तर तुम्हाला गौर वर्ण गोरा रंग मिळेल अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या. आता जेव्हा स्त्रीवाद्यांमध्ये जेव्हा काळ्या वर्णाची आणि गोऱ्या वर्णाची सुंदरतेमध्ये जी काही चर्चा चालते गोऱ्या आणि काळ्या वर्णाची त्यामध्ये प्रामुख्याने त्याचा निर्देश युरोपियन देशांमधल्या गोवर्णाचा प्रभुशाली असण्याचा सत्ताधारी वर्ग राहिलेला आहे पाश्चात्य देशांमधला विशेषतः आणि आपले आपल्यासारखे जे भारतासारखे देश आहेत ते वासाहतिक देश राहिलेले आहेत म्हणजे गुलाम जे देश राहिले त्यांच्यावरती सत्ताधारी वर्गाचा एक प्रभाव राहिला त्यामुळे गौरवर्णीय असण्याचा एक प्रभाव आपल्यावरती राहिला. हा प्रभाव जसा मानला जातो पण मी म्हणेल की तुम्हाला केवळ हे आधुनिक काळातलं काळ्या आणि गोऱ्या वर्णाचं हे निकष नाहीत किंवा द्वंद्व नाही तुम्ही थोडं बाजूला जर भारतातल्या संस्कृत धार्मिक ग्रंथांमधली जर मतं जर बघितली तर त्या मतांमध्ये देखील तुम्हाला काळ्या वर्णाच्या स्त्रिया हे केवळ भोगण्यासाठी असतात अशा पद्धतीचे वाईट आणि भयंकर विदारक जे संदर्भ आहेत तुम्हाला ते मिळतात आणि हे जे धर्मग्रंथ आपण पूजनीय मानतो त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची वर्णन निकष दिल्या जातात. मग तुम्हाला लक्षात येईल म्हणजे जर आपण हे संदर्भ बघितले म्हणजे आधुनिक काळातले युरोपातला गोरवर्णाचा प्रभाव म्हणून आपल्याकडे गोऱ्या रंगाला महत्व दिलं एवढंच नव्हे तर प्राचीन भारतीय इतिहासाचा संस्कृतीचा अनेक संदर्भांनी जर अभ्यास केला धर्मशास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी पण गौरवर्ण आणि काळ्या वर्णाच्या संदर्भातला भेदभाव आहे ही विषमता आहे आणि ही विषमता जाणीवपूर्वक पोचल्या गेली. आता ही विषमता का पोसावी लागली पुन्हा आपण ज्या समाजातल्या वर्चस्ववादी गटाच्या हितसंबंधांची गोष्ट केली त्याला ही पूरकच राहिलेली गोष्ट आहे आणि म्हणून सौंदर्याचा राजकारणाचा वेध घेताना आपल्याला त्याच्या जातीच्या आणि वर्गाच्या संदर्भांची चर्चा देखील करावी लागते आणि त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर वर्णव्यवस्थेच्या समाजामध्ये जाती व्यवस्थेच्या समाजामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये बुद्धांपर्यंतची वर्णव्यवस्था असेल किंवा बुद्धांच्या काळापासून पुढच्या काळामध्ये एकोणा ब्रिटिश आगमनापर्यंतची जी एक काटेकोर जातीबद्ध व्यवस्था राहिली आहे या काळामध्ये स्त्रियांच्या सौंदर्याला घेऊन जे निकष बांधले गेले आणि त्यामध्ये ज्या पद्धतीच्या कल्पना रंगाला घेऊन उभ्या केल्या गेल्या त्या भेदभावावर आधारित होत्याच परंतु त्यात केवळ भेदभावावर आधारित नव्हत्या तर त्या सवर्ण आणि निम्न जाती सवर्ण वर्ण आणि निम्न जे काही शूद्राती शूद्र वर्ण जाती आणि जे वर्ण आहेत यांच्यामध्ये पण आहे विभाग. म्हणून सौंदर्याची अशी एक जात वर्ग जाती आणि वर्णाच्या संदर्भातली चर्चा जर आपण इतिहास जर तपासला तर गोऱ्या वर्णाला जे महत्व आहे त्याचे संदर्भ असे जाती आणि वर्णाशी पण निगडीत आपल्याला दिसून येतील. वर्गीय संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर त्याला अनेक संदर्भ आपल्याला दिसून येतील. साधारणतः काही उदाहरणं वेळेच्या अभावामध्ये मी म्हणजे मर्यादित घेईल आणि आटोपत घेईल. साधारणतः आपल्याकडे सौंदर्याच्या निकषांमध्ये वर्गीय दृष्टी पण खूप मोठ्या प्रमाणात काम करते किंवा माझं वर्गीय स्टेटस माझं सामाजिक जो दर्जा आहे वर्गीय जो दर्जा आहे तो वेगळा आहे हे दर्शवण्यासाठी पण अनेक पद्धतीचं सत्ता कारण हे चालत असत. आता याचा खूप वाईट परिणाम गरीब वर्गातल्या स्त्रियांवरती मध्यम वर्गीय स्त्रियांवरती नोकरदार स्त्रियांवरती खूप वाईट परिणाम याचा सगळा पडतो आणि समाजातला जो काही श्रीमंत इलाइट क्लास आहे त्याच्या निकषांना घेऊन समाजामधला जो काही निम्न वर्ग आहे तो अनुकरण करत राहतो तर त्या प्राप्तीसाठी तो धडपडत राहतो कारण समाजातले जे निकष आहेत किंवा जे सामाजिक मान्यता आहे अधिमान्यता जी आहे ती समाजातल्या प्रभुत्वशाली वर्गाने नियंत्रित केलेली असते त्याचे निकष त्याचे नॉर्म्स हे त्याच्या स्वतःकडे ठेवलेले असतात.
म्हणून आपल्याला दिसेल की एखाद्या ठिकाणी वीट भट्टीवर काम करणारी जर स्त्री असेल, ती स्त्री जर आपण काही सौंदर्याचे निकष घेतले तर त्या निकषामध्ये बसते का? आपण थोडस तपासून बघितलं तर आपल्याला दिसेल की त्याच्यातनं ती बहिष्कृत आहे. बहिष्कृत हा शब्द अधिक चांगला त्याच्यासाठी राहू शकतो. तुम्हाला दिसेल की ज्या स्त्रीला आपल्या डोक्यावरती 10-10, 20-20 विटा ह्या वाहाव्या लागतात, त्या स्त्रीची चाल ही कशी काय नियमबद्ध असेल, कॅटवॉक करणाऱ्या स्त्रिया किंवा ज्या सौंदर्य स्पर्धा चालतात त्यामध्ये ज्या पद्धतीच्या स्त्रिया चालतात, पावलं ठेवण्याची त्यांची एक पद्धती असते, त्या पावलांमधली एक गती असते, किती अंतरावरती ते पाऊल असावं याच्याविषयीची जी रचना असते, त्या रचनेमध्ये त्या सौंदर्याच्या निकषामध्ये 10-10, 20-20 विटा वाहून नेणारी आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करणारी आणि विटा वाहण्यापूर्वी स्वयंपाक करणारी, विटा वाहून आल्यानंतर देखील पुन्हा स्वयंपाक करणारी, सेवा करणारी अशी जी स्त्री आहे ती अशा पद्धतीची चाल अपेक्षित जी असते सौंदर्यामध्ये ती कशी करू शकेल? किंवा ज्या स्त्रिया शेतामध्ये शेतमजुरी करतात, त्या भर उन्हामध्ये, आता मे सुरू आहे, या मे मध्ये पण अनेक स्त्रिया शेतांमध्ये काम करतात, त्या स्त्रिया गौरवर्णाची प्राप्ती कशी करू शकतात? त्यांनी एक नाही 10 फेअर अँड लवलीच्या क्रीम लावल्या तरी त्यांचा रंग जो आहे तो गौरवर्ण होऊ शकत नाही. ही सामाजिक वस्तुस्थिती आहे, एक वास्तविकता आहे. या वास्तविकतेपासून पळून आपण कशासाठी एवढ्या स्त्रियांचा क्रूर चेष्टा करणाऱ्या निकषांना महत्व देतो? किंवा स्त्रियांनी जे काही त्यांची जी देहयष्टी आहे ती अशी विशिष्ट पद्धतीचं जे काही त्यांचं स्ट्रक्चर सांगितलं जाते, बॉडी स्ट्रक्चर, ते आकडे वगैरे, तर तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये कशा बसू शकतील स्त्रिया? जर समजा एखादी स्त्री धष्टपुष्ट असेल, शेती करणाऱ्या स्त्रिया, शेतकरी कुटुंबांमधल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा कष्टकरी समुदायातल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना शेतामध्ये काम करावं लागते, पुरुषांच्या बरोबरीनं नव्हे तर पुरुषांपेक्षा अधिक काम करावं लागते, त्या स्त्रियांचं जेवण हे जास्त असू शकेल. त्या जास्त जेवण करतात म्हणून जे बॉडीचं जे स्ट्रक्चर क्लासमध्ये डिफाईन केल्या गेलेलं आहे, म्हणजे त्यांची कंबर केवढी असावी, त्यांचे ब्रेस्ट कसे असावेत किंवा त्यांचे नितंब कसे असावेत, एकूणच शब्द उच्चारण मी या ठिकाणी टाळतोय पण सांगण्यासाठी मी सांगितलेत, तर या संदर्भामध्ये जे स्ट्रक्चर आहेत, बॉडी स्ट्रक्चरच्या संदर्भात जितकं आहे, त्या संदर्भात त्या स्त्रिया कशा बसतील? कष्टकरी वर्गात कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या दुकानांवर दिवसभर काम करणाऱ्या स्त्रिया त्या व्यायाम करू शकत नाहीत, व्यायाम करण्यासाठीचा त्यांना अवकाश दिवसभरामध्ये उपलब्ध नाही. तुम्हाला मला उच्च मध्यमवर्गीय चौकटीमध्ये प्राणायाम करण्यासाठी, मनशांतीसाठीचे प्रयोग करण्यासाठीचा एक फावला वेळ मिळू शकतो, परंतु ज्या स्त्रीला उठल्यापासून अनेक कामं आहेत, शिव्या ऐकत पाणी भरावं लागते बाहेर जाऊन, उन्हातानात 1-1, 2-2 किलोमीटर तिथून पाणी भरावं लागते, पाणी भरून यावं लागते, सगळी कामं अटवावी लागतात, पाण्याच्या अभावामध्ये भांडी घासावी लागतात, घरच्यांना सहन करावं लागते, कष्ट करावे लागते, अशा स्त्रीला कशा पद्धतीचा व्यायाम करू, कशा पद्धतीनं ती तिचं बॉडी आणि एकूण बाबतीत काळजी घेऊ शकते, ती कसं काय फळांचा ज्यूस घेऊ शकते, ती कसं काय एक व्यवस्थित पद्धतीनं तिच्या अंगाला दुर्गंधी येणार नाही, आपण अपेक्षा कशी करू शकतो? म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत घामाचा जर गंध आला तर तो पण फारसा काही शिष्ट संमत मानला जात नाही, म्हणजे तुम्ही जर मध्यमवर्गीय चौकटीमध्ये राहाल, म्हणून नको तेवढे सुगंधाच्या साठी अंगावरती फवारे मारण्याचे जे प्रकार आहेत ते आपल्याकडे चालतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की ते अलर्जी पण असतात, ते बॉडीला पण हे जे आपण सेंटसाठी जे काही उपयोगात आणतो, ज्या रासायनिक प्रक्रिया केलेले घटक, तर त्यांचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. त्याशिवाय आपण ऍक्सेप्ट का करत नाही की शरीर आहे ते श्रमाने जर थकलं असेल तर त्याच्यामधनं म्हणजे घाम हा येणार आहे आणि तो आपण का स्वीकारत नाही? अशा पद्धतीच्या नको त्या गोष्टींच्या मुळे आपल्याकडे फार मोठ्या गुंतागुंती निर्माण. कष्टकरी वर्गाचे सौंदर्याचे निकष हे समाजातल्या उच्चभ्रू वर्गातल्या निकषांशी जोडून बघता आपल्याला जर म्हणजे
बघितलं तर त्याच्यामध्ये विरोधाभास दिसतो आणि श्रीमंतांच्या वर्गामध्ये तुम्हाला त्यांच्या निकषांशिवाय प्रवेश दिला जाऊ शकत नाही, तो मिळत नाही, तो जरी पैशांमुळे प्राप्त होत असला तरीही. जर म्हणून आपल्याला दिसेल की नाजूक असणे जो एक सौंदर्याचा मोठा गुण मानला जातो, ती नाजूकता कष्टकरी वर्गाला जपणं शक्य दिसत नाही. म्हणून आपल्याला ते एक कष्टकरी वर्गातले व्यक्तीचं असणं आणि श्रीमंत वर्गातली सौंदर्याची कल्पना असणं या दोन्हींमध्ये फार मोठी तफावत आहे. ती आचाराच्या पद्धतीत आहे, ती भाषेच्या पद्धतीत आहे, ती पेहरावाच्या पद्धतीत आहे, ती केशभूषेच्या पद्धतीत आहे, ती वेगवेगळ्या पद्धतीच्या मध्ये आपल्याला दिसून येते. देहाचं सौंदर्य स्त्रियांच्या बाबतीत आपण चर्चा करतो आहोत, पण या व्यतिरिक्त कुटुंबातल्या रचनेचं पण आपण एक स्ट्रक्चर घेतलं, म्हणजे घराच्या संदर्भातलं सौंदर्य जर घेतलं तर घरामधली प्रत्येक वस्तू ठिकठिकाणी जागोजागी व्यवस्थित असावी अशी एक अपेक्षा आपल्याकडे असते. जेव्हा स्त्रीवाद्यांनी घरकामाची संकल्पना चर्चिली तर ती केवळ घरकामाला वेतन मिळावे एवढ्यापुरती चर्चिली नाही, तर घरामध्ये स्त्रियांना दर्जा उत्पादक कामं करावी लागतात ज्याच्यामुळे स्टेटसचं रिप्रोडक्ट म्हणजे प्रोडक्शन केला जाईल. दर्जा वाढवण्यासाठीचे स्त्रियांना श्रम घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखादी अमरावतीतली मुलगी किंवा एखाद्या ग्रामीण भागातली मुलगी ही जर मोठ्या शहरांमध्ये जात असेल, महानगरात जर जात असेल, तर तिला तिथल्या रीतीभाती आणि कल्चर अडॉप्ट करावं लागते आणि त्यामध्ये तिची खूप मोठी एक म्हणजे क्षमता जी आहे तिच्यावरती एक मोठा ताण तिला सहन करावा लागतो आणि तिला खूप क्षमता स्वतःच्या विकसित करण्यामध्ये लक्ष घालावं लागते. उदाहरणार्थ घरातले सोफा सेट असतील, घरातल्या काही खूप विदेशातून मागवलेल्या वस्तू असतील किंवा आपल्याच भारतामध्ये घेतलेल्या काही वस्तू असतील, त्या पुसणे आहेत रोज, त्या व्यवस्थित ठिकाणीच असाव्या, लहान मुलांनी त्या जर पाडल्यात तर घरातल्या महागड्या वस्तू असल्यामुळे घरातल्या वरिष्ठ आणि पुरुषांच्या बोलणे खाण्याचं जे काही भाग आहे तो तिला सहन करावा लागतो. कुटुंबामध्ये कुठे थोडासा जरी डाग पडला फरशीवरती तर तो लगेच पुसून घेण्यात घ्यावा लागतो. म्हणजे या निकषां दर्जा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर खूप वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे भाषा शिकण्याचे पण प्रयत्न त्यांना करावे. म्हणजे कुटुंबाचा दर्जा जो स्त्रियांशी निगडीत सांगितला जातो, घरातल्या स्वच्छतेच्या दुराग्रहाविषयी केला जातो, तो पण आपल्याला एक बघावा लागतो. म्हणजे मी हे जेव्हा बोलतो तेव्हा शारीरिक स्वच्छता किंवा कुटुंबातलं घर नीटनेटकं असावं याच्या म्हणजे त्या ठिकाणची स्वच्छता याला माझा नकार नाही, किंवा याला जे यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांचा पण नकार आहे. त्यांचं एवढं म्हणणं आहे की केवळ त्यामध्ये ज्या लोकांचे श्रम जातात त्या श्रम जाणाऱ्या लोकांच्या जगण्याचा त्यांच्या माणूसपणाचा किमान आपण विचार केला पाहिजे. आपलं संपूर्ण जीवन माणसाला केंद्रस्थानी ठेवून असलं पाहिजे, त्या माणसाची उपेक्षा करून त्याच्यावरती अतिरिक्त श्रम लागून त्याचं शोषण करून जर आपलं सौंदर्य उभं राहत असेल तर असं सौंदर्य हे कामाचं नाही आणि अशा सौंदर्याच्या साठीचा आग्रह धरणं देखील कामाचा नाही. एवढंच या ठिकाणी आपल्याला या संदर्भामध्ये सांगता येते. सौंदर्याच्या वाईट गोष्टींचा आग्रह धरल्यामुळे मी आता हे खूप मोठी एक चर्चा आहे पण मी या ठिकाणी त्याला पूर्णत्व देण्याच्या हिशोबाने आता संपवण्याच्या ह्याच्यात येतो. तर सौंदर्याचा या निकषांचा खूप वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होतो. तुमच्या माझ्या घरातल्या बहिणी असतील त्यांच्या हुंड्यांसाठीचे जे काही आग्रह समाजात धरले जातात, तुम्ही आपण सगळे त्याचे पीडित आहोत त्या गोष्टी. तुम्हाला दिसेल की एखादी मुलगी सुंदर नसेल म्हणजे सुंदर नसेल प्रस्थापित निकषांमध्ये जर ती सुंदर नसेल तर ती जन्माला आली तेव्हापासून तिच्या रंगाला घेऊन, तिच्या नाकाला घेऊन, तिच्या देहाला घेऊन आपल्या समाजातल्या अपधारणांनी ग्रस्त असणारे आई वडील सातत्यानं कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये चर्चा करतात की हिला हुंडा द्यावा लागेल. आणि एखादी मुलगी प्रस्थापित निकषांमध्ये बसत असेल तर तिला हुंडा कमी द्यावा लागेल, तिला चांगलं स्थळ मिळेल, एकीला चांगलं स्थळ मिळणार नाही, अशा अपधारणांनी ग्रस्त होऊन
गुलाम मानसिकतेतून ह्या चर्चा विकसित करतात आणि त्या जन्माला आलेल्या मुलीच्या बाबतीत वर्तन व्यवहार करतात, तिला हिडस पिडस वागवतात, तिला त्रास देतात, तिची उपेक्षा करतात. मनामध्ये जो ताण असतो आई वडिलांच्या नातेवाईकांच्या, तो रिफ्लेक्ट होतो त्या सुंदऱ्याच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या मुलींच्या वाढीमध्ये. आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की समाजामध्ये पैशांच्या आधारावरती लग्न केले जातात. अतिशय काळाकुट्ट पुरुष आणि अतिशय गौरवर्णीय स्त्री असे जोडपे तुम्हाला दिसते आणि हे जोडपे तुम्ही आपण बघतो. हे कशाच्या भरोशावर होतात? तुम्हाला दिसेल की जो निकष स्त्रियांना लावला जातो तो पुरुषांच्या बाबतीत की आपल्याला दिसेल एका पद्धतीनं ते काळ्या वर्णाच्या पुरुषावरती तो काळा असल्यामुळे समाजामध्ये जे सतत जे काही शिव्या जन्माला घातल्या गेल्या, जे काही त्याला हेटाळणी लहानपणापासून आलेली असते त्याच्या वाट्याला, मनोवैज्ञानिक जर वेद घेतला तर त्याच्यातून त्याच्यामध्ये एक भावना असते की मी रंगाच्या बाबतीत आता जी मजल गाठली पाहिजे ती मजल मी लग्नाच्या माध्यमातून गौरवर्णीय मुलगी लग्नामध्ये पत्नी प्राप्त करून ती मिळवून एका पद्धतीनं मी माझ्या काळ्या असण्यावरती आणि समाजाने काळं असण्यामुळे माझी जी उपेक्षा केली ती उपेक्षा घालवण्यासाठीचा मी एक प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला दिसेल की सौंदर्याने केवळ स्त्रिया पीडित नाहीत तर पुरुष देखील पीडित आहेत. अलीकडच्या काळामध्ये त्याच्या संदर्भातले वेगवेगळी चर्चा आपल्याला बघता येते. पण सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की सौंदर्याच्या नको त्या दुष्परिणाम हा स्त्रियांच्या हुंडा वाढीमध्ये होतो, हुंडा बळीमध्ये होतो. स्त्रियांच्या लहानपणापासूनच्या बालवयापासून त्यांच्या मनावरती जे वाईट सगळे अनुभव वाटायला येतात ते अनुभव देखील त्यांच्या सौंदर्याच्या दुराग्रही निकषांमुळे येतात. अनेक मुलींना चांगले नवरे मिळत नाहीत. अनेक मुलींना नवरे मिळाले तर ते आपल्या सौंदर्याच्या निकषांमध्ये आपण बसत नसल्यामुळे आपल्या हातचा नवरा निघून तर जाणार नाही ना, या भीतीमध्ये अनेक स्त्रिया जगत आलेल्या आहेत. तुम्ही जर स्त्रियांचा अनुभव जर घेतला तर तुम्हाला दिसेल सौंदर्याच्या प्रस्थापित निकषांमध्ये न बसणाऱ्या स्त्रियांना देखील सातत्यानं नवरा टिकवून ठेवण्याचे देखील कष्ट घ्यावे लागलेले आहेत. केवळ सौंदर्याच्या निकषामध्ये बसणाऱ्या स्त्रियांना नाही तर ज्या स्त्रिया सौंदर्याच्या निकषांमध्ये खूप व्यवस्थित बसल्या आहेत प्रस्थापित निकषांमध्ये, त्या स्त्रियांना देखील नवरा हातचा निघून जाण्याच्या भीती बाळगाव्या लागल्या. त्या भीतीमध्ये त्या जगलेल्या आहेत याचा जर आपण अभ्यास केला हे का घडते. म्हणून मी जे सुरुवातीला विधान केलं की सौंदर्याचे निकष कधीच प्राप्त होऊ शकत नाही, ती अप्राप्य गोष्ट आहे. परंतु त्याच्या प्राप्तीसाठी आपल्या समाजातल्या पितृसत्ताक मनोधारणांनी समाजामध्ये स्त्रियांना अक्षरशः स्पर्धेमध्ये जोडलाय. त्याच्यामध्ये त्या थकतात, त्यांचं जीवन कष्टप्रद होते परंतु त्यातून त्यांची सुटका होत नाही. त्यांना त्रासच त्यांच्या वाटाला येतो. एक निकष पूर्ण केला की दुसरा निकष पुढे येतो, दुसरा झाला की तिसरा पुढे येतो. अशा निकषांची मालिका संपत नाही आणि स्त्रियांचा सौंदर्याच्या स्पर्धेतला संघर्ष कधी संपत नाही. सौंदर्याच्या घेऊन त्यांच्यामध्येच वादविवाद आणि संघर्ष निर्माण केल्या जातात आणि याच्यातनं खूप मोठी एक पीडन क्रूर चेष्टा स्त्रियांची सुरू असलेली आपल्याला दिसते. एका पद्धतीनं सौंदर्य ही एवढी सुंदर चांगली गोष्ट जी जीवनाला आनंद देणारी आल्हाददायक प्रसन्नता देणारी मानल्या जाते, तीच गोष्ट त्याच्या हितसंबंधांनी समाजातल्या प्रभुत्वशाली वर्गाच्या हितसंबंधांनी इतकी वाईट आणि हिंसक बनते की त्याच्यामुळे अनेक स्त्रियांचा बळी जातो आणि अनेक स्त्रिया आयुष्यभर विवाह देखील करत नाही सौंदर्याच्या न्यूनगंडात. आता सौंदर्याची जी चर्चा आहे ही चर्चा कधी विकसित झाली हे जर आपण बघितलं तर त्याला तर असे प्राचीन काळापासून संदर्भ आहेतच, परंतु त्याला आधुनिक काळातले काही संदर्भ देखील आहेत. स्त्रियांचा कुटुंबाच्या बाहेर जसा जसा वावर वाढला, प्रशासनात आणि नोकऱ्या व्यवसायांमध्ये त्यांचा वावर जसा वाढला सार्वजनिक जीवनामध्ये, तसा तसा स्त्री पुरुषांमधला भेद दर्शवण्यासाठी सौंदर्याचा एक आग्रह वाढवला गेला. याच्या संदर्भात ब्युटी मिथ्सच्या संदर्भामध्ये जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये वुल्फ यांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे
एका पद्धतीनं जेव्हा स्त्रिया बौद्धिक कर्तृत्व गाजवायला लागल्या, एका पद्धतीनं जेव्हा सौंदर्याच्या संदर्भामध्ये म्हणजे स्त्रिया बौद्धिक कर्तृत्व गाजवायला लागू लागल्या, खेळा म्हणजे जे विविध खेळ आहेत पुरुषांचे मानले गेलेले होते त्यामध्ये स्त्रिया हस्तक्षेप करू लागल्या, जे जे पुरुषांचे म्हणून आजवरचे जे संदर्भ जे सगळे ज्या गोष्टी मानल्या गेलेल्या होत्या त्या त्या जेव्हा जेव्हा स्त्रिया त्याच्यामध्ये जाऊ लागल्या तेव्हा तेव्हा स्त्रियांच्या सौंदर्याची चर्चा ही अधिक वाढलेली आहे असं एक स्त्रीवादी विश्लेषण पण पुढे आलेलं आहे. म्हणून आपल्याला दिसेल की सौंदर्याचे ज्या चर्चा येतात मग नाजूक असावं स्त्रीने तर मग कुठे राहावं तर घर असावं घरी राहा मग तिने खानपान कसं करावं तर तिने निकषण. आता रोज दिवसभर नोकरी व्यवसाय करणारी बाई जर असेल स्त्री जर असेल तर तिचा जो काही श्रम होता त्याच्यामुळे ती खानपान कष्टकरी असेल तर तिचं खानपान हे व्यवस्थित असेल तिच्या शरीराला लागणाऱ्या गरजेनुसार असेल परंतु आपल्याकडे मग स्त्रीनं कमी खावं कश्य दिसावं याच्या संदर्भातल्या निकषांमुळे अनेक मुली अनेक स्त्रिया एक वेळचं जेवण सोडतात एक वेळ जेवताना पण कमी खातात काय खावं काय खाऊ नये याच्याविषयीच्या भयंकर धारणा बाळगतात. जाड असल्या तर न्यूनगंडांमध्ये जगवल्या जातात आणि बारीक असल्या तरी न्यूनगंडामध्ये जगवल्या जातात आणि जो फिगरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सतत राहण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही बॉडी स्ट्रक्चरमध्ये तुमची बॉडी परफेक्ट राहण्यासाठी आपल्याला म्हणजे मर्यादा आहेत ते दिसून येत नाही. ते एखादा पुरुषांमधला मॉडेल उभं केला जातो आणि स्त्रियांमधले केले जातात हिरो हिरोईन वगैरे वगैरे पण त्याच्यासाठी किती श्रम असतात तेवढे पैसे आपण देऊ शकतो का हा देखील प्रश्न आहे. वेळ देऊ शकतो का हा देखील प्रश्न आहे. जर प्रस्थापित सौंदर्याचे निकष एवढ्या भयंकर पद्धतीने आदळत असतील तर मग गरज आहे आता आपली की आपण या निकषांना का मानावं आपण स्वतः त्या निकषांना का मानावं आणि त्या निकषांवर आपण इतरांना का मोजावं त्याची पडताळणी करावी. आपण म्हणजे आपल्याला हे भान येणं गरजेचं आहे की आपण समाजातला जो वर्ग आहोत म्हणजे मी उच्च मध्यम वर्गाचं पण म्हणेल की तोही काही इलाइट क्लास नाही आहे तो पण वेगवेगळ्या पद्धतीनं एका पद्धतीनं साधन संपत्ती विहीन आहे पण तो कौशल्यांनी तो स्वतःला श्रम विकून कौशल्य विकून एक मध्यमवर्गीय जीवन जगतो आहे. पण एकूणच समाजातला जो मोठा वर्ग आहे मध्यमवर्गीयांपासून शोषित पीडित आणि अंकित जणांपर्यंतचा जो सर्वहारा पर्यंतचा जो वर्ग आहे यांचे जे काही जीवनविषयक धारणा आहेत या धारणांवरती समाजातल्या प्रभुत्वशाली लोकांचे जे काही निकष असतात त्याला धुडकावून लावण्याची गरज आहे त्याची चिकित्सा करण्याची गरज आहे. पण हे करत असताना सौंदर्याच्या चांगल्या बाजूंना आपण नाकारू नये याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. सौंदर्याच्या निकषांमध्ये सतत चिकित्सा करत राहणं गरजेचं आहे की जसा जसा समाज बदलतो उत्पादनाची साधनं बदलतात त्यामधून ज्या क्रिया प्रक्रिया घडतात ज्यातून वृत्ती पुढे येतात त्यातून सतत हे निष्कर्ष बदलणार आहे. त्या बदलांची सतत अविरत चिकित्सा करणे हे एक आपल्या हातामध्ये आहे. आपल्याकडे जर गोरा वर्ण असेल म्हणून आपण आता आपण गोऱ्या वर्णाचे आहोत आणि प्रस्थापित सौंदर्याच्या निकषामध्ये बसणारे आहोत म्हणून मग आपण वाईट पण आपण गिल्ट मध्ये जगावं असं पण मला म्हणायचं. पण आपण आपल्या प्रस्थापित निकषांमध्ये सौंदर्याचा आविर्भाव बाळगू नये त्याचा इतरांना अपमान होईल इतरांच्या असण्याचा अशा पद्धतीचं वर्तन करू नये. किमान एवढं तरी सौंदर्याच्या प्रस्थापित निकषांमध्ये बसणाऱ्यांचं एक कर्तेपण म्हणजे एक एक भूमिका बनू शकते. आणि जे लोक प्रस्थापित सौंदर्य निकषांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःची चिकित्सा संघर्ष करून उपस्थित केली पाहिजे आणि त्यावरती सतत चर्चा घडून आणली पाहिजे. आणि जिथे जिथे व्यक्ती व्यक्तींच्या संवादामध्ये व्यक्ती आणि समूहाच्या संवादामध्ये ज्या ज्या स्टेजवर अशा पद्धतीच्या निकषांना प्रमाण मानला जात असेल तर तिथे स्वतःचा हस्तक्षेप करणे तो हस्तक्षेप तार्किक पातळीवर करणं हे देखील खूप गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटते. केवळ स्त्रियांच्या सौंदर्याची चर्चा नाही बाजारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पुरुषांना देखील सौंदर्याच्या निकषांमध्ये बसवलं गेलं आणि पुरुषांच्या साठी पण फेअर अँड लव्हलीने वेगळ्या पद्धतीची क्रीम आणली त्यांच्या पण शरीरावर छातीवर वगैरे केस असू नयेत अशा पद्धतीची एक रचना
एक मागणी पुढे आली. तुम्हाला दिसेल की जिम मध्ये जाऊनच व्यवस्थित बॉडी काटेकोर असावी, सिक्स पॅक असावे, याचा ताण घेऊन मुलं जगतात. थोडस त्यांच्या जीवनामध्ये थोडीशी ढिरी जर पुढे आली असेल तर त्याच्यामुळे पण ताण आहे. अलीकडचे काही गोष्टी अशा पुढे आल्या तर त्याच्यामध्ये आता प्रभावीपणे ढिरी असणं म्हणजे चांगलं आहे असं म्हणणारा पण एक वर्ग आला. किती दिवस हा ताण सहन करतील की पोट पुढे असू नये, समोर असू नये, हा ताण किती पुरुष सहन करतील, तर तो पण आता म्हणून पुरुषांवरती पण सौंदर्याचा बाजारीकरणामुळे एक ताण आलेला आहे आणि तो ताण आपल्याला समजून घ्यावा लागतो, तो काढावा लागतो. जेव्हा एक संदर्भ सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जेव्हा सौंदर्य स्पर्धांचं राजकारण हे 20व्या शतकामध्ये वाढीस लागलं तेव्हा दुसऱ्या स्त्रीवादी लाटेच्या दरम्यान स्त्रीवाद्यांनी त्याचा निषेध नोंदवला. मिस युनिव्हर्स वगैरे वगैरे स्पर्धा घडल्या, मिस वर्ल्ड वगैरे वगैरे सगळ्या, त्यामध्ये मिस अमेरिका नावाची एक स्पर्धा झाली आणि ती 1969 दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान काही स्त्रीवाद्यांनी काय केलं तर त्यांनी त्या स्पर्धेच्या बाहेर राहून एक स्वातंत्र्यासाठीचं कुडादान केलं, कचरापेटी केली. त्याच्यामध्ये त्यांनी कंबरपट्टा किंवा स्त्रियांच्या सौंदर्याला पुरुषांच्या नजरेतून ज्या ज्या गोष्टींना महत्व आहे अशा साधनांना, वस्तूंना त्या कचरापेटीत टाकलं आणि आपला निषेध नोंदवला. म्हणून सौंदर्याच्या प्रस्थापित निकषांचा विरोध करताना तुम्हाला वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करावा लागतो. जसं प्रबोधन हा एक माध्यम आहे तसा जाहीर पद्धतीनं प्रतिकार हे देखील एक माध्यम आहे आणि त्या माध्यमाच्या दृष्टिकोनातून सौंदर्याच्या प्रस्थापित निकषांच्या विरोधासाठीची तुम्हाला साधनं, त्याची तात्विक बैठक आणि अशा अनेक पातळ्यांवरती काम करणं गरजेचं आहे. म्हणून सौंदर्याच्या निकषांमुळे केवळ पुरुष स्त्रियांचं नुकसान होत नाही तर ते पुरुषांचं देखील आहे. पुरुषांना देखील सुंदर बायको मिळवण्याचा एक ताण वागवावा लागतो आणि ती भेटली नाही म्हणूनचा ताण त्यांच्या जीवनावरती बाळगावा लागतो. त्यांना देखील समाजामध्ये पत्नीला घेऊन जाताना जर ती प्रस्थापित सौंदर्याच्या निकषात नसेल तर त्याला देखील वावरताना सहजता नसते. त्या बिचाऱ्याचं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नसल्यामुळे फार मोठं ताण तणाव तो बाळगतो. याच्यासाठी एक खूप चांगला चित्रपट आयुष्यमान खुराणाचा मदात आला ज्याच्यामध्ये त्याची पत्नी जी आहे भूमी पेंडणेकर ही जरा शरीराने जाड असते आणि त्याचे मित्र त्याचा अपमान करतात आणि तो फ्रस्ट्रेशन त्या मुलीवरती काढतो. मी या ठिकाणी थांबतो. मला सर्वांनी ऐकून घेतलं. सर्व आदरणीय आणि वयोज्येष्ठ लोक या ठिकाणी आहेत, काही नवीन पण लोक आहेत. मला तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल या ठिकाणी मी थांबतो आणि धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद सर. आणि धन्यवाद देण्याबरोबरच मी आपले अभिनंदन सुद्धा करू शकते. या विषयावरती अतिशय मुद्द्यांना तुम्ही जो स्पर्श केलेला आहे तो येणाऱ्या अनेक व्याख्यानांसाठी चिंतनाचा विषय ठरू शकेल. खरोखर परंपरेनं आपल्याला नेहमी एक दृष्टिकोन आपल्यावर लादलेला आहे की स्त्रीचं सौंदर्य हे तिचं सामर्थ्य असतं आणि पुरुषाचं सामर्थ्य हे त्याचं सौंदर्य असतं. तर अशा चुकीच्या दृष्टिकोनांना बदलण्याची जी एक गरज आहे ती गरज आपण प्रतिपादन केलेली आहे. आणि मला आठवतं की काही महिन्यांपूर्वीच दिव्य मराठी या दैनिकाने लग्नाच्या जाहिराती छापताना आपण स्त्रीच्या वर्णाचा किंवा तिच्या उंचीचा उल्लेख करणार नाही अशा प्रकारची एक बातमी प्रसारित केलेली होती. तेव्हा अशा ज्या अभिनंदनीय बाबी आहेत त्यांचा आपण उल्लेखही केला पाहिजे आणि त्यांचा स्वीकारही केला पाहिजे. खरोखर आमच्या विचारांना एक नवीन दिशा देण्याचं सामर्थ्य आणि सौंदर्य सुद्धा आपल्या शब्दांमध्ये होतं. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देते. आणि या ठिकाणी निर्मला पुतुल यांच्या काही ओळी मला आठवत आहेत. त्या म्हणतात, तनके भूगोल से परे, तनके भूगोल से परे, एक स्त्री के मन की गाठे खोलकर, कभी पढ़ा है तुमने, कभी पढ़ा है तुमने उसके भीतर खोलता हुआ इतिहास. म्हणजे तिच्या देहस्वी असण्यापेक्षाही तिची मनस्विनी असणं हे किती सुंदर आहे त्याचा आपण ध्यास घेतला पाहिजे याची नक्की एक दिशा आपल्या व्याख्यानामधून मिळालेली आहे. पुनश्च एक वार मी आपल्याला धन्यवाद देते, अभिनंदन करते. तर मी आपलं अध्यक्षीय मनोगत सादर करण्यासाठी
प्राचार्य आराधना वैद्य मॅडम यांना इथे आमंत्रित करतो. धन्यवाद कांबळे मॅडम. आज भारतीय महाविद्यालय अमरावती येथील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आज येथे संपन्न झालेली आहे. लिंगभाव समानता काळाची गरज या विषयाला धरून आपण या कार्यशाळेमध्ये चार पुष्प गुंफलेली आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने ही चारही पुष्प गुंफलेली आहेत ज्या वक्त्यांनी. त्या वक्त्यांचं सर्वात प्रथम मी इथे अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद पण देते की अतिशय अभ्यासपूर्वक अशी मांडणी प्रत्येकाने इथे केलेली आहे आणि जो विषय दिलेला आहे त्या विषयाला मी म्हणेल की 100% त्यांनी इथे न्याय दिलेला आहे. लिंगभाव समानता हा विषय, जेंडर इक्वालिटी हा विषय अनेकदा याच्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि अजून पण आपल्याला अनेक वर्ष याच्यावर बोलावं लागणार आहे. कारण मला असं वाटतं की हा विषय फक्त बोलण्यापुरता आणि एखाद्या प्लॅटफॉर्म घेऊन त्याच्यावर भाषण देण्यापुरता नाही, तर खऱ्या अर्थाने हा समाजात जाऊन काहीतरी आपल्याकडून आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो का, काही फरक आणू शकतो का. आणि समाजामध्ये जेव्हा आपण जातो त्याच्या आधी आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागते, तेव्हा आपण नक्की लिंगभाव समानता जेंडर इक्वालिटीसाठी आपल्या घरामध्ये काय करतो हा प्रश्न पण आपल्याला, याचं उत्तर पण आपल्याला शोधायला लागत आहे. मला असं वाटतं की जे चार विषय आपण आज या कार्यशाळेसाठी घेतलेले होते ते चारही विषय अतिशय महत्वाचे विषय होते. सर्वप्रथम डॉक्टर नेहा पाटील मुळे यांनी घेतलेला विषय हा हेल्थ रिलेटेड विषय होता. आपण प्रयत्न असा केलाय की सगळे विषय आपण याच्यामध्ये याच्या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आपल्याला कव्हर करता यायला हवेत. म्हणून एक आपण जो पहिलं पुष्प घेतलं होतं ते हेल्थ रिलेटेड घेतलं होतं आणि स्त्रियांना अतिशय गरजेचा असा हा विषय होता की मेनोपॉज आणि मेनोपॉज रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स ते कसे डील करायचे, कसे समजून घ्यायचे. आपण बघतो की मेनोपॉज मध्ये फक्त ती स्त्री एकटी नसते तर तिच्यासोबत ते अख्खं घर अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं असतं. कारण तिचे जे मूड स्विंग्स असतात जसं डॉक्टर नेहाने आपल्याला सांगितलंय की अनेक मूड स्विंग्स मधून ती जात असते आणि ते मूड स्विंग्स जोपर्यंत घरची मंडळी समजून घेत नाही तोपर्यंत तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही. कारण मग अदरवाईज उगीच चिडचिड करते, उगीच रडते, उगीच उदास असते, उगीच एकटी बसते, अशा अनेक गोष्टी तिच्याबद्दल बोलल्या जातात. त्यामुळे मेनोपॉज समजून घेणं हे फक्त त्या स्त्रीचं एकटीचं काम नाहीये तर पूर्ण कुटुंबाचं काम आहे असं डॉक्टर नेहा यांनी सांगितलं. त्यांनी सुरुवातीला 4 stages ऑफ वुमन्स लाईफ, स्त्रीच्या जीवनातले 4 टप्पे कुठले असतात आणि त्या 4 टप्प्यांमध्ये तिला फक्त तिची स्वतःची नाही तर त्या पूर्ण कुटुंबाची गरज असते, कुटुंबाने तिला समजून घेणं गरजेचं असतं. हे डॉक्टर नेहाने अतिशय महत्वपूर्ण हा मुद्दा इथे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फॅमिली अँड फ्रेंड्स म्हणजे ती वावरते जेव्हा ती ऑफिसमध्ये जाते तेव्हा तिचे जे फ्रेंड्स असतात कलीग्स असतात त्यांनी समजून घेणं, घरामध्ये तिच्या फॅमिलीनी तिच्या मुलांनी पण ते समजून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे हा विषय हा विषय फक्त एका स्त्री पुरता नाहीये, स्त्री आणि डॉक्टर मधला हा संवाद नसून हा संवाद त्या स्त्रीचा आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा संवाद असायला पाहिजे. मुलांना पण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपली आई जर थोडी वेगळी वागतीये तर का वागते, का बरं चिडचिड होतीये, हे जोपर्यंत मुलं समजून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला वाटतं की त्या स्त्रीला न्याय मिळू शकत नाही. सो दुसरं पुष्प जे आपण घेतलं होतं ते होतं की मेंटल हेल्थ. जसं फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे स्त्रियांसाठी पुरुषांसाठी सुद्धा, तसंच मेंटल हेल्थ हा विषय सुद्धा स्त्री आणि पुरुषांसाठी इक्वली इम्पॉर्टंट आहे. अनेकदा आपण बघतो की फक्त मेंटल हेल्थ आपण फिजिकल हेल्थवर बोलत असतो पण मेंटल हेल्थ आज पण बंद दाराच्या मागेच बोलल्या जातं. एखाद्या स्त्रीला जर कुठला प्रॉब्लेम असेल मेंटल रिलेटेड इश्यू असेल तर तो इश्यू आपण उघडपणे बोलत नाही.
पुरुषांबद्दल बोलल्या जातं पण स्त्रियांबद्दल बोलल्या जात नाही, कारण स्त्रियांमध्ये अजून पण तो कॉम्प्लेक्स आहे, आपण आपला समाज ते मान्य करत नाही. आणि अनेकदा असं होतं की थोडासा तो प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्या स्त्रीला घरातनं बाहेर सुद्धा काढून दिल्या जातं किंवा तिच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार सुद्धा केल्या जातात. त्यामुळे डॉक्टर मोहना कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मेंटल हेल्थ काय आहे, मेंटल इश्यूज काय असू शकतात आणि ते कशा प्रकारे निर्माण होतात यावर अतिशय अभ्यासपूर्वक अशी मांडणी केलेली आहे. डॉक्टर मोहना कुलकर्णींनी एक जो महत्वाचा मुद्दा इथे घेतला त्यावर मला बोलावंसं वाटतं आणि तो असा की स्त्रियांची मेंटल हेल्थ ही याचं मेन कारण आजकाल जर आपण बघतो तर ते मोठ्या प्रमाणात स्त्रिया स्वतः त्याच्यासाठी जबाबदार आहे. आणि त्याचं कारण त्यांनी जे दिलंय ते असं की आपण आपल्या एक्सपेक्टेशन्स खूप वाढवून टाकलेले आहे. समाजाने स्त्रीकडे बघत असताना पूर्वीच खूप खूप पूर्वीच खूप एक्सपेक्टेशन्स ठेवलेले आहेत की स्त्रीने कसं असावं आणि त्याच्याबद्दल मग त्या चौकटीत बसण्यासाठी ती स्त्री किती धडपडते हे तर आपण बघितलेलं आहेच. पण याबरोबर स्त्रीने स्वतःसाठी सुद्धा ती जी चौकट आखलेली आहे की मी कसं असायला पाहिजे, एक सुपरवुमन ची जी एक्सपेक्टेशन्स तिने स्वतःसाठी निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळे तिच्यामध्ये येणारा तणाव, तो जे स्ट्रेस ती फील करते त्या स्ट्रेसमुळे तिच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मुख्यतः स्त्रीने हे समजून घ्यायला पाहिजे की आपण सुपरवुमन नाही आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की किती एक्सपेक्टेशन्स आपण स्वतःबद्दल ठेवायच्या याचा पण विचार तिने करायला पाहिजे. एक स्त्री म्हणून जगत असताना सतत त्या एका तारेवरची कसरत आहे असं समजून ती जगत असते हीच भावना मुळात चुकीची आहे. जसं एक पुरुष आपल्या आपल्या परिणी जगत असतो आणि जेवढं शक्य असेल तेवढं करत असतो तेवढंच आपण सुद्धा करू शकतो आणि आपण सुद्धा मान्य करायला पाहिजे की आपण सर्वच काही 100% करू शकत नाही. पण डॉक्टर मोहना कुलकर्णींनी जसं म्हटलं होतं की जे आपण 100% करू शकत नसलं तरी जे आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला 100% देता येतो. 100% गोष्टी पूर्ण करण्याची गोष्ट नाहीये पण जे करतोय ते मात्र आपण व्यवस्थित करायला पाहिजे एवढी जरी अपेक्षा आपण स्वतः पुरता ठेवली आणि त्या पद्धतीने आपण जगलो तर मेंटल स्ट्रेस येणार नाही. दुसरा मुद्दा त्यांनी जो घेतला होता की पॉझिटिव्ह थिंकिंग आणि नेगेटिव्ह थिंकिंग हे स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्याकडे जर नेगेटिव्ह नजरेने बघितलं तर आपण कुठली गोष्ट साध्य करू शकत नाही. याच्या उलट जर आपण प्रत्येक बाबतीत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं तर मला असं वाटतं की आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपण जिथे कुठे वावरत आहोत त्या तिथला प्रत्येक एन्व्हायरमेंट आपण अतिशय पॉझिटिव्ह ठेवू शकतो. एक त्यांनी डॉक्टर मोहना कुलकर्णींनी जे एक खूप चांगलं उदाहरण जे सांगितलंय ते असं की आपण आपल्या परिणी खूप एक्सपेक्टेशन्स वाढवून ठेवलेले आहेत, आपण आपल्या बाबतीत थोडेसे नेगेटिव्ह पण झालेलो आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की आपण जेव्हा कुठली गोष्ट एक्सेप्ट करायला शिकतो, आपण एखादी सिच्युएशन मध्ये असताना आपण ती गोष्ट एक्सेप्ट करायला जेव्हा शिकतो तेव्हा सगळ्यात पहिला मोठा आपला जो कानमंत्र असायला पाहिजे तो म्हणजे धिस टू शॅल पास. हे सिच्युएशन आहे, हे सिच्युएशन मला हँडल करायचं आहे आणि हे सिच्युएशन जर मला हँडल करता आलं नाही तरी हे सिच्युएशन तसं कायम राहणार नाही, दिस विल पास. आणि ते पास होण्यासाठी जे आपल्याला मेंटल स्ट्रेंथ पाहिजे ती मेंटल स्ट्रेंथ आपल्याला आपल्या कॅरेक्टरमधनं येते, आपल्या अभ्यासामधनं येते, आपल्या कुटुंबाच्या साह्याने ते आपल्यामध्ये येतं आणि ते आपल्याला फेस करणं अतिशय गरजेचं आहे. तिसरं पुष्प जे आज इथे विणल्या गेलेलं आहे ते डॉक्टर भगवान फडके यांनी विणलेलं आहे आणि त्याचा विषय होता सौंदर्याचं राजकारण. अतिशय महत्वाचा मला असं वाटतं हा विषय होता आणि सौंदर्याचं राजकारणचा विचार करत असताना मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की स्त्रिया या सौंदर्याच्या चौकटीच्या बाहेर पडायला खरंच तयार आहेत का? पुरुषांनी ही चौकट आखली आहे हे जे आपण म्हणतो ते मान्य करावं लागणार आहे पण आपण स्वतः स्त्रिया सुद्धा त्या चौकटीत किती घट्ट बसलेलो आहोत की आपण त्याच्या बाहेर पडायला तयार नाही. किती पण इंटेलिजंट स्त्री असेल तिने अनेक क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्या असेल तरी सुद्धा आपण सुंदर दिसलं पाहिजे
आपण ज्या सौंदर्याच्या ज्या काही परिभाषा सांगितल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण कसं फिट बसला पाहिजे याचा विचार तिच्या मनामध्ये सर्वात महत्वाचा असतो. आपली बुद्धी, जसं सरांनी म्हटलंय की देहाचं सौंदर्य आणि बुद्धीचं सौंदर्य, तर आपण देहाच्या सौंदर्यामध्ये इतकं गुरफटून गेलेलो आहे की कधी कधी आपल्या बुद्धीचं सौंदर्य सुद्धा आपण विसरून जातो. आणि मग विचार आपल्याला हा असतो की मी किती पण सुंदर अभ्यासपूर्वक गोष्टी करत असेल, मी खूप मोठी अकॅडमिशियन असेल, मी खूप वाचन केलेलं असेल, खूप लिखाण केलेलं असेल, खूप चांगली वक्ता असेल, तरी सुद्धा माझ्या मरणामध्ये हा न्यूनगंड का असतो की मी दिसायला छान नाहीये आणि मी दिसायला छान नाही म्हणून मी कुठेतरी कमी आहे. ही भावना जोपर्यंत स्त्रीच्या मनात निघत नाही, जोपर्यंत ती हे ही चौकट तोडत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत आहे की स्त्री हे जे सौंदर्याचं राजकारण आहे कधी संपणार आहे म्हणून. आपल्याला आपल्या आपल्याकडे स्वतःकडे बघत असताना नजर आपली जरी असली तरी आपण जे काही त्याच्यामध्ये पॅरामीटर्स लावतो ते पुरुषांनी तयार केलेले पॅरामीटर्स लावतो. मग जसं डॉक्टर फळके यांनी म्हटलेलं आहे की मग डोळे कसे असायला हवे आणि ओठ कसे असायला हवे याच्या पलीकडे आपण जायला तयार होत नाही. आणि सौंदर्य म्हणजे फक्त चेहऱ्याचं सौंदर्य किंवा देहाचं सौंदर्य असंच जे आपण मानून बसलेलो आहे, मला असं म्हणजे थोडीशी याच्याबद्दल अशी खंत व्यक्त करावीशी वाटते की मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण खूप मोठी मोठमोठी भाषणं देत असलो आणि ऐकत असलो तरी सुद्धा व्यक्तीशी आपण विचार केला तर प्रत्येक स्त्री या सौंदर्याच्या चौकटीमध्ये गुरफटलेली आहे आणि तिने ते बाहेर निघणं अतिशय गरजेचं आहे असं मला वारंवार जाणवतं. त्याचं कारण असं की जेव्हा आम्ही वेगवेगळ्या तेव्हा लक्षात येतं की सगळं काही आटोपल्यानंतर सुद्धा मी कशी दिसते किंवा मला हा कलर सूट होतो का आणि आज मला व्यवस्थित दिसत नसल्यामुळे माझा कॉन्फिडन्स फार लो झालेला आहे असं बोलणाऱ्या अनेक स्त्रिया आम्हाला भेटतात, त्यांच्यासोबत आमचा संवाद होतो तेव्हा मला असं वाटतं की मी नीट दिसते की नाही याच्यापेक्षा पण माझी तयारी कशी झालेली आहे भाषणाची किंवा माझी बोलण्याची तयारी कशी झाली आहे, माझी लेक्चरची तयारी कशी झाली आहे, मी एका ऑपरेशनला जात असताना ऑपरेशन करायला जात असताना त्या ऑपरेशनची तयारी मी कशी केलेली आहे हे विषय डोक्यात आणण्यापेक्षा पण माझा कॉन्फिडन्स डाऊन कशामुळे होतो तर फक्त माझी मी दिसत चांगली नाही किंवा साडी व्यवस्थित जमलेली नाहीये किंवा माझं हेअरस्टाईल ठीक नाहीये याच्यामुळे कॉन्फिडन्स लो होत असतो. आणि हे करण्याचं काम मात्र स्त्री ही स्वतःच करत असते, त्यामुळे कुठेतरी स्त्रियांनी थांबून आत्मचिंतन करायला पाहिजे आणि या ज्या काही परिभाषा सौंदर्याच्या मांडलेल्या आहेत की त्या किती चुकीच्या आहेत, त्या किती पोकळ आहेत हे आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि स्वतःला समजून देता आलं पाहिजे. डॉक्टर फळके यांनी अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने अतिशय मी असं म्हणेल की संयम राखून या विषयाला हाताळलेला आहे. मी त्यांचं खरंच इथे अभिनंदन करते की अतिशय चांगला विषय होता आणि अतिशय खूप अभ्यासपूर्वक त्यांनी इथे तो हाताळलेला आहे. मग अरिस्टॉटल प्लॅटोपासनं सौंदर्याची सौंदर्याच्या बद्दल जे मांडल्या गेलेल्या आहे तिथून त्याने आजच्या वास्तवापर्यंत येऊन पुरुष सुद्धा कसा या फेअर अँड लवलीच्या चौकटीत स्वतःला बांधून घेतोय हे अतिशय मोजक्या शब्दात पण छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. शेवटचं आणि मी म्हणेल राझिया डॉक्टर सॉरी राझिया सुलताना यांनी नुकतंच त्यांचं जे या लिंगभाव समानता आजचे वास्तव या विषयावर त्यांनी जे आपलं भाष्य केलेलं आहे, खरं म्हणजे त्यांचं ऐकत असताना भाष्य ऐकत असताना एक जाणवत होतं की ते जे वास्तव त्या रोज बघतात त्या वास्तवापासून आपण अनेक जण खूप दूर आहोत, मग ते वास्तव आपल्याला कळत नाही, ते वास्तव आपल्याला समजत नाही आणि आपण पुस्तकांमध्ये आणि टीव्ही सिरियल्समध्ये बघितलेल्या गोष्टीवर स्वतःला बांधून ठेवलेलं आहे. पण त्या मात्र स्वतः तळागाळ्यातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न जेव्हा हाताळतात तेव्हा मग एकेका घरातनं एकेका स्त्रीनी त्यांच्यापर्यंत येऊन जे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न ऐकत असताना सुद्धा आपण कुठेतरी मन एकदम अस्वस्थ होऊन जातं कारण ते प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले नसतात. पण रझिया सुलताना ह्या मात्र
सेक्स वर्कर्स असू देत किंवा ट्रान्सजेंडर्स किंवा थर्ड जेंडर किंवा लेस्बियन्स गेज याचे अनेक प्रश्न त्या रोजच हाताळतात आणि तिथला वास्तव काय आहे हे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने इथे मांडलेलं आहे. त्यांच्या मताप्रमाणे लैंगिक गुलामगिरी जी आहे ती आपण संपली आहे की नाही याच्यावर अनेकदा भाष्य झालेले आहेत, पण त्यांनी इथे स्पष्ट नमूद केलेलं आहे की ती गुलामगिरी अजून पण संपलेली नाही आणि अनेक काळापर्यंत ती संपणार सुद्धा नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा बरेचदा आपण बघतो की स्त्रियांचा याच्यामध्ये महत्वाचा एक रोल असतो की त्यांना जोपर्यंत याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या जात नाही, त्यांना जोपर्यंत याच्याबद्दल ब्रीफ केल्या जात नाही किंवा याच्याबद्दल समजवून सांगितलं जात नाही तोपर्यंत स्त्रिया याच्या बाहेर पडणार शक्य नाही आहे. आपण आजचं वास्तव जेव्हा बघतो म्हणजे याच्याबद्दल अनेकदा ही चर्चा पण झालेली आहे की वास्तव प्लॅटफॉर्मवर बोलत असताना वेगळी गोष्टी असतात आणि वास्तव जे असतं ते खूप वेगळं असतं. म्हणजे स्त्रियांचे प्रश्न जे आपण बघतो अनेक विदारक असे सिच्युएशन्स आपल्या समोर मांडल्या जातात आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला लक्षात येतं की जेंडर इक्वॉलिटी जेव्हा आपण बघतो समानता आपण जेव्हा आपण बघतो तर फार जास्तीत जास्त 20% स्त्रियांना त्याचा आनंद घेता येतो, पण बाकीचे 80% स्त्रिया या त्या आज पण अनेक प्रॉब्लेम्स फेस करतात आहे. त्यांच्यामध्ये अनेकदा आपण बघतो की स्त्रियांनी समानतेचा विषय सुद्धा बोलायला नको आणि ती बोलायला लागली तर तिचं कॅरेक्टर खराब आहे किंवा ती वाया गेलेली आहे अशा प्रकारे तिच्याबद्दल कमेंट्स केल्या जातात. म्हणजे स्त्रीनी समानतेबद्दल बोलायला पण नको, मागणं आणि असणं ही तर फार दूरची गोष्ट आहे, पण त्याच्याबद्दल बोलणारी स्त्री सुद्धा चांगली स्त्री नाही आहे असं आजच्या समाजात आज पण बोलल्या जातं आणि ते वास्तव आज रझिया सुलताना यांनी अतिशय छान पद्धतीने इथे मांडलेलं आहे. मला असं वाटतं की ही जी कार्यशाळा पण आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये जे विविध विषय आपण इथे घेतले प्रत्येक वक्त्यांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे, अतिशय सुंदर मांडणी झालेली आहे आणि विचार जिथे एखादी व्यक्ती आपल्याला विचार करायला लावतो किंवा एखादं भाष्य आपण ऐकतो आणि त्याच्यावर आपण विचार करायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते जे भाष्य आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे, ती मांडणी सक्सेसफुल झालेली आहे असं मला वाटतं. आणि या प्रत्येक वक्त्यांनी या 2 दिवसातल्या कार्यशाळेच्या प्रत्येक वक्त्यांनी आपल्याला कुठेतरी एक आपल्या ब्रेनमध्ये एक असा एक रुजवलेला आहे विचार की खरंच हे वास्तव असं आहे का, खरंच आपण कुठल्या दिशेने जातोय, काय साध्य करतोय आणि स्त्रीनी किती साध्य केलेला आहे या गोष्टीचा विचार करायला लावणारे हे ह्या सगळे स्पीचेस होत्या. मी या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देते की खूप अभ्यास करून अतिशय थोड्या वेळात त्यांनी आपल्याला स्वीकृती दिली होती या विषयांसाठी आणि अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी त्यांनी इथे केलेली आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात शेवटी 2 मिनिटांमध्ये मी असं म्हणेल की स्त्री आणि पुरुष हे जे नातं असतं ते नातं अतिशय नाजूक असतं. काही गोष्टी मागून मिळवायच्या नसतात तर काही गोष्टी अतिशय सहजपणे अतिशय रोजच्या जीवनात गोडवा निर्माण करून सहज मिळवता येतात. त्याच्यासाठी खूप अकातांडव करायची गरज नसते तर सहजरित्या सहज गोष्टी काही मिळवता येतात. एक चांगला आपण असं म्हणूया की सहप्रवास स्त्री आणि पुरुषांचं असायला पाहिजे, सुंदर सहजीवन स्त्री आणि पुरुषांचं असायला पाहिजे आणि ते कसं साध्य करायचंय तर मी इथे असंच म्हणेल की प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी याच्यावर विचार करायला पाहिजे आणि ते कसं मिळवायचं हे आपण ठरवायला पाहिजे. एक सुंदर कविता मी वाचली होती कैफे आझमीची आणि त्या कवितेचं नावच होतं औरत आणि त्याच्यात त्यांनी सुरुवातच अशी केली होती की उठ मेरी जान मेरे साथ चलना है तुझे. म्हणजे त्यांनी कुठेही तिला मागे ठेवलेलं नव्हतं, तिला गृहित धरलंच नाही असं पण नव्हतं, तर तिला ते उलट प्रोत्साहन देतात की उठ मेरी जान मेरे साथ चलना है तुझे. आणि अतिशय प्रेरणा देणारी ही कविता त्यांची कविता आहे. त्याच्या फक्त
तीन चार ओळी मी ते वाचून दाखवते. कारण मला असं वाटतं की आजचा या कार्यशाळेचं जे आपण कन्क्लूड करतोय त्याच्यासाठी या ओळी अतिशय योग्य आहेत. तर त्याच्यामध्ये काही सुरुवातीच्या ओळी न घेता मी फक्त आजच्या काही चार पाच ओळीच इथे वाचून दाखवते. कैफी आजमी असं म्हणतात, उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे, जे मागे पुढे नाही तो मेरे साथ ही चलना है तुझे. कद्र अब तक तेरी तारीख ने जानी ही नहीं, तुझे तुझमें शोले भी है बस अश्क फिशानी ही नहीं. म्हणजे तुझ्यामध्ये आग पण आहे, फक्त अश्रूच ढाळायचं काम तुझं नाही. तुझमें शोले भी है बस अश्क फिशानी ही नहीं. तू हकीकत भी है दिलचस्प कहानी ही नहीं. तेरी हस्ती भी है एक चीज जवानी ही नहीं. अपनी तारीख का उनवा बदलना है तुझे, उनवा म्हणजे इतिहास. तुझा इतिहास तुलाच बदलावायचा आहे. म्हणजे ज्या इतिहासामध्ये तुला फक्त देवी म्हणून पूजलेलं आहे आणि एक स्त्री म्हणून जाणलेलंच नाही आहे, तो इतिहास पण तुला इथे बदलावायचा आहे. अपनी तारीख का उनवा भी बदलना है तुझे, उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे. सो या काही चार पाच ओळी कवितेच्या इथे सांगून मला असं वाटतं की कैफी आजमी सुद्धा हेच म्हणतात आहे की मी तुला सोबत घेऊन चालेल, पण चालायचं तुलाच आहे, माझ्या बरोबरीने चालायचं आहे, दोन पावलं मागे पण नाही राहायचंय, सोबत चालूनच तुला आपला इतिहास बदलवायचा आहे आणि इतिहास घडवायचा आहे. सो या शब्दांसोबत मी इथे आपला निरोप घेते आहे. अध्यक्षीय भाषण करायचं म्हणजे थोडी जबाबदारीच असते आणि आय होप की ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडलेली आहे. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देते. त्याचबरोबर सोशियोलॉजी डिपार्टमेंटचे डॉक्टर दया पांडे आणि मराठी डिपार्टमेंट डॉक्टर अलका गायकवाड आणि डॉक्टर मीता कांबळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने याचं आयोजन केलेलं आहे. मी त्यांचं इथे अभिनंदन करते. डॉक्टर मीता कांबळे यांनी इथे जे संचालन केलेलं आहे ते जोडून देणं फार कठीण काम असतं आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने सहज पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. इथे मी त्यांचं इथे अभिनंदन करते. आमची टेक्निकल टीम जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर भांगे, डॉक्टर कल्याण वार, डॉक्टर वरगट आणि वृषभ डहाके यांनी खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे आणि अतिशय तात्परतेने त्यांनी जी काही मदत लागली ती इथे दिलेली आहे. मी त्यांना त्यांचं पण इथे अभिनंदन करते आणि धन्यवाद करते. आणि परत एकदा मला इथे संधी बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद देते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. कालपासून या कार्यशाळेचे पडघम वाजत असताना जे सुंदर व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळाली त्याचा एक ओघवाचा आढावा आपण सादर केलेला आहे. मला इथे सांगायला आवडेल की खरोखर या कार्यशाळेच्या नियोजनाची खरी प्रेरणा आमच्या प्राचार्य मॅडम आहेत, कारण ते आम्हाला सदैव प्रोत्साहित करत असतात की चांगले विषय चांगले व्याख्याते आपल्या कॉलेजमध्ये आले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार आपल्याला पोहोचवता आलेले असते आणि त्यामुळेच या प्रोत्साहनामुळेच ही कार्यशाळा इथे संपन्न झालेली आहे. त्याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त करते. कालपासून आपण ज्या वक्त्यांना ऐकतो आहे त्यामध्ये डॉक्टर नेहा पटेल मुळे मॅडम आणि डॉक्टर मोहना कुलकर्णी मॅडम यांनी वैद्यकीय परिभाषेतून स्त्रीचा जो आढावा घेतला तो आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी किंवा या कार्यशाळेसाठी अत्यंत महत्वाचा होता, कारण त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्यावरच या विषयाची समाजापर्यंत पोहोचण्याची गरज किती अनिवार्य आहे हे आम्हाला कळलं आणि त्यामुळे त्यांच्या या व्याख्यानाबद्दल त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. समाजामध्ये वावरताना स्त्रियांना किती आव्हानांना तोंड द्यावं लागतं हे प्रत्यक्ष डॉक्टर भगवान फाळके सर यांनी सौंदर्य आणि राजकारण आणि विशेषतः रजिया सुलताना मॅडम यांनी लिंगभाव समानता आजचे वास्तव किती परखड आहे हे आपल्याला किती जळजळीत आहे हे आपल्या विषयामधून आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि खरंच जसं मॅडम म्हणाल्या की हे जे विचारांची बीज आहेत ती कुठेतरी रुजतील की पुढेही त्याची काहीतरी चांगली फलित आम्हाला मिळतील
आणि त्यासाठीच आमचा शिक्षक वर्ग इथे कटिबद्ध आहे. आम्ही आवर्जून विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमध्ये सहभागी करून घेतलं. 3000 आमचे विद्यार्थी असतात. 330 विद्यार्थ्यांपर्यंत जरी हा विचार जाऊन पोहोचला तरी आमच्या परिणाम या कार्यशाळेचं फलित आम्हाला मिळालं असं आम्ही मानतो. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अलका गायकवाड आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दया पांडे गेल्या आठवड्यापासून त्या झटत आहेत, व्याख्यातांना आमंत्रित करत आहेत, सर्व अभ्यासपूर्ण नियोजन करत आहेत. त्यांच्या या नियोजनाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आभासी पद्धतीने ही कार्यशाळा घेत असताना टेक्निकल टीमचं सहकार्य अतिशय गरजेचं होतं. त्यामध्ये मॅकचे कोऑर्डिनेटर डॉक्टर विजय भांगे सर, डॉक्टर कल्याणवार सर, डॉक्टर सुमेध बरगट सर आणि डॉक्टर ऋषभ डहाके सर आणि आमचा शुभम यांनी आम्हाला अगदी पावलोपावली मदत केलेली आहे. त्यामुळेच आभासी पद्धतीने घेण्यात आलेली ही कार्यशाळा इतकी यशस्वीपणे संपन्न झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि खरं सांगायचं तर आपल्या उपस्थितीशिवाय या कार्यशाळेचं यशस्वीतेचं गमकच हे आहे, आपल्या अभ्यासकांची, विचारवंतांची, श्रोतृवृंदांची आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींची उपस्थिती, त्यामुळेच ही कार्यशाळा इथे संपन्न झालेली आहे. आणि खरोखर सांगते, आपण दिलेला जो प्रतिसाद होता हा इतका उत्साहवर्धक होता की मी तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये भारतीय महाविद्यालयांतर्फे अशाच चांगल्या चांगल्या कार्यशाळांचं कॉन्फरन्स इथे आयोजन केल्या जाईल. त्यावेळेसही आपला प्रतिसाद असाच असेल ही अपेक्षा ठेवते आणि थांबते. धन्यवाद.